Oh, my God.
तो या गवळीयांचे घरी उमरा चढता टेका धरी तुका म्हणे कळा अंगी जयाच्या सकळा तो या गवळीयांच्या घरी उमरा चढता टेका धरी ठोबा Thank you.
या कालाच्या कीर्तनामध्ये विशेष रूपानं आपल्याला पाहायला मिळते. म्हणून या तास दोन तासाच्या चिंतनामध्ये अथतीपर्यंत त्यांनी कृष्ण परमात्मा आपल्या डोळ्यासमोर राहावा असा जे संतांचा संप्रदायाचा नियम आहे. बऱ्याच वर्षांनंतर आरडगावमध्ये सेवा करण्याचा हा योग आहे. बरेच वर्ष झाले असतील ना, एवढ्या वर्षांनी त्यांनी मला आठवत आहे की त्यावेळेला मला छंद होता जास्त वेदांताच्या प्रक्रिया सांगायचा. भाऊंची संगती त्यांनी होती आणि पाठाला जायचो आणि पाठात त्यांनी गेल्यानंतर जेवढं चिंतन त्यांनी ऐकायचं आणि ते सगळं कीर्तनांमधून सांगायचं असं चिंतन त्यांनी होत होत. आणि नंतर ज्या वेळेला असं जाणवलं की फार दूर आपण कीर्तनाला जातो आणि फार दूर कीर्तनाला जाऊन सगळ्या लोकांच्या समोर ते दबड्यात खडे घालून खडखड खडखड वाजवल्यासारखं बोलतो, त्याच्यात त्यांचाही फायदा होत नाही आणि आपलाही फायदा होत नाही एवढ्या दूर जाऊन. तर त्या प्रक्रिया काय सतत सहजासहजी लक्षात राहणाऱ्या नसतात, त्याला नजर असावी लागते, त्याला परिभाषा कळावी लागते, मग त्या लक्षात राहतात. पण सामान्य लोकांच्या समोर त्यांनी भगवंताचं प्रेम सांगावं, भगवंताची भक्ती सांगावी, ती गोड आहे, मधुर आहे. म्हणून त्यांनी ती सर्वांना त्याच्यापर्यंत घेऊन जाणारे. म्हणून भगवंताची भक्ती सांगण्याचा मनोदय घेऊन जेव्हा भगवंताचं चिंतन होऊ लागलं तेव्हा आपल्यालाही आनंद मिळू लागला आणि जगालाही आनंद मिळू लागला. महत्वाचा विचार म्हणून भक्तीच अशी आहे महाराज की जी त्यांनी परमात्म्याचं विलक्षण सुख प्राप्त करून देते. म्हणून आज भगवंताची भक्ती भगवंताचं चिंतन करायचं आहे. महात्मे समोर बसलेले आहेत, आज शास्त्री महाराज त्यांनी उपस्थित आहेत आणि मग समाधान मला त्यांनी मनाला वाटत आहे की त्यांच्या समोर मला चिंतन अशा पद्धतीने करायचं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भक्ती एका ठराविक स्थितीनंतर सुरू होते. म्हणा आम्ही भगवंताची भक्ती करतो ती कशी, आपण करतो सगळेजण भगवंताची भक्ती इथपर्यंत ठीक आहे, पण विलक्षण भक्ती, विलक्षण हा शब्द कुठेही लावायचा नाही. विलक्षण हा शब्द फक्त जीवनमुक्तीलाच लावायचा. जीवनमुक्त झाल्यानंतर भगवंताची भक्ती करणं विलक्षण असणारी भक्ती. म्हणून ती ज्ञान मिळून गावा गोविंद गा या भूमिकेत जाऊन केली जाणारी भक्ती एरवी भक्ती भक्तीच आहे म्हणा. आधी भक्तीनं सुरुवात करावी लागते. जसं तुम्ही कथांमधून कीर्तनांमधून बऱ्याच वेळेला ऐकता, याच्या आधी ऐकलं असेल परत एकदा ऐका. आपल्याला सगळ्यांना धुनं धुवायची सवय आहे, म्हणजे वेगळं काही समजू नका. धुनं म्हणजे धुणंच सांगतोय, म्हणजे कपडे धुतो की नाही आपण, धुणं धुतो. धुणं धुण्याकरता काय करावं लागतं, धुणं जर धुवायचं असेल तर काय काय करावं कसं धुणं कडे आलो. धुणंच सांगतो मी, खरोखरचं धुणं सांगतोय, कपडे धुण्याचं धुणं सांगतोय. धुणं जर धुवायचं असेल, कपडे जर धुवायचे असतील, तर सगळ्यात पहिली प्रक्रिया कपडे धुण्याची काय असेल तर त्या कपड्याला पाण्यात भिजवावं लागतं. नंबर एक पाण्यात भिजवावं लागतं. पाण्यात भिजून झाल्यानंतर नंबर दोन त्याला साबण लावावं लागतं. साबण लावून झाल्यानंतर नंबर तीन त्याला घसरे द्यावे लागतात. एवढं झालं म्हणजे कपडा स्वच्छ होतो, बरोबर की नाही? मग नुसते घसरे दिले आणि कपडा त्याने सुकायला घातला चालतो का? मग त्याला परत पाण्यात घालावं लागतं आणि पाण्यात घालून हलवून त्याला पिळून मग वाळा घ्यावं लागतं. किती प्रक्रिया झाल्या? चार. आधी पाण्यात घातलं, नंतर साबण लावला, नंतर त्यांनी घसरे दिले आणि नंतर पुन्हा पाण्यात घातलं. चार प्रक्रिया झाल्या. तसंच आहे हे सुद्धा मी जे बोलतोय हा दृष्टांत झाला. आता दृष्टांत सांगतो. आपल्या जीवनामध्ये जर विलक्षण आनंद आपल्याला भोगायचा असेल तर त्या विलक्षण आनंदाकरता सगळ्यात आधी भक्तीत पदार्पण करावं लागेल. जसं पाण्यात कपडा बुडवला, पाणी म्हणजे भक्ती समजा, तसं आपलं जीवन भक्तीमध्ये बुडवावं लागेल. आपलं जीवन भक्तीत ओलं करावं लागेल आणि भक्तीमध्ये आपण चिन्ह झालो की त्याच्यात दुसरा मुद्दा साबण लावणं. साबण म्हणजे ज्ञानाचा साबण. आपल्या जीवनाला ज्ञान ज्ञानरूपी साबण लागावं म्हणजे ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. दुसरा मुद्दा फक्त ज्ञान प्राप्त होऊन चालत नाही, त्या ज्ञानाला टिकवण्याकरिता वैराग्याची पण आवश्यकता असते. विरक्ती वाचवणे काही ज्ञानाशी तगण्याची नाही अशी प्रमाण आपण पाहतो. म्हणून त्यांनी ज्ञान जर टिकून ठेवायचं असेल तर वैराग्याची गरज असते. घसरे देणं म्हणजे वैराग्य. जीवनामध्ये ज्या वेळेला घसरे बसतील वैराग्याचे तेव्हा विलक्षण आनंदापर्यंत जात आहे. मग या ज्ञानानं वैराग्यानं त्यांनी जीवन निर्मळ होऊन जाईल, शुद्ध पवित्र होऊन जाईल, काहीच करायचं शिल्लक राहणार नाही. कर्तव्य अभावता स्थिती जीवनामध्ये निर्माण होईल आणि मग त्याच्यानंतर पुन्हा जर काय करायचं असेल तर पुन्हा तो कपडा पाण्यात भिजवावा लागतो आणि मग त्यांनी स्वच्छ आपल्याला पाहायला मिळतो. तसं त्यांनी ज्ञानाच्या माध्यमातून वैराग्याच्या माध्यमातून पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतर जर विलक्षण जीवनमुक्तीचा आनंद भोगायचा असेल तर परत भक्तीचा स्वीकार करावा लागतो. म्हणजे सुरुवात भक्तीपासून करायची आणि शेवट पुन्हा भक्तीपर्यंतच करायचा. हे कुठं शिकवलं जातं? हे फक्त आणि फक्त आपल्या वारकरी संप्रदायात शिकवलं जातं. इतरत्र फार पाहायला मिळतं.
अनेक ठिकाणी आपण जातो, कथा कीर्तन त्यांनी करतो, अनेक प्रांतामध्ये त्यांनी लोक परमार्थ करतात, त्यांचा परमार्थ आपण सर्वजण पाहतो. कुठे फक्त ज्ञानाला प्राधान्य आहे, कुठे फक्त भक्तीला प्राधान्य आहे. फक्त ज्ञान फक्त भक्ती त्यांनी एका विना एक कामा नये, म्हणजे त्यांनी मध काढणे धान्य झाल्या वेळे पाक एका विना एक कामा नये. भक्ती तो नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतन तिघही एकत्र त्यांनी असावे लागतील तेव्हा खऱ्या अर्थानं पूर्णत्वापर्यंत जाता येईल. म्हणून त्यांनी जीवनामध्ये भक्तीनं आधी सुरुवात करावी, कृष्ण भक्तीनं सुरुवात करावी. भागवताला विचारलं कोणी की महाराज जीवनाचं श्रेय कशात आहे, त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं कृष्ण भक्तीत परम श्रेय हेतू रहित त्यांनी भगवंताची भक्ती करणं हेच जीवनाचं श्रेय आहे, हेच जीवनाचं पूर्णत्व आहे. पण आधी भक्तीनं त्यांनी स्वीकार करावी, स्वीकार करावा, भक्तीचा स्वीकार करावा आणि मग त्यांनी जीवनामध्ये ज्ञान वैराग्य येतील. पुढे भक्तीने धरलेल्या हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येतील. स्थिर केली जे सिद्धांनी लागले पंथिका आणि मग खऱ्या अर्थानं त्यांनी तो आनंद प्राप्त होत असतो. साधू संतांनी या माध्यमातून जीवन पूर्णत्व प्राप्त करून घेतलं. परमार्थच असा आहे महाराज की ज्याच्यामध्ये पूर्णत्व असत, संसारामध्ये पूर्णत्व कधीच पाहायला मिळत नाही. संसार करणाऱ्या माणसाला कितीही मिळालं तरी त्याला पूर्ण झालं असं वाटत नाही. त्याला असं वाटतं बायको करावी, म्हणजे बायको केल्यावर पूर्ण झाल्यासारखं वाटेल का? नाही. मग त्याला वाटतं मुलं व्हावीत, महत्वाचा विचार. मुलं झाल्यावर मुलगा झाल्यावर तरी पूर्णत्व वाटतं का? नाही. मग त्याला वाटतं नातू व्हावा, नातू झाल्यावर तरी पूर्ण व्हावा ना? मग नाही. त्याला वाटतं पंतू व्हावा, तो पंतू झाल्यावर तरी पूर्ण व्हावा? नाही. मग त्याला खापर पंतू व्हावा वाटतं, त्यानं तरी पूर्ण होतं का? नाही. मग त्याला काळकोंड व्हावा लागतं, म्हणजे त्याच्या पुढच्या लेकराला काळकोंड म्हणतात. तरी सुद्धा पूर्ण होत नाही त्याच्या पुढचं मला माहित नाही. ते जर असतं तर ते पण सांगितलं असतं. म्हणजे संसारात पूर्णत्व नावाची गोष्ट नाही. पण परमार्थ असा मुद्दा आहे की ज्याच्यात पूर्णत्व आहे. काय पूर्णत्व आहे? आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून घेणं, मी कोण आहे हे जाणवं आणि जाणून स्वरूपाकार वृत्ती करून त्यांनी तदाकार होऊन जावं, ही पूर्णत्वाची स्थिती आहे. याच्याकरिता आपण जन्माला आलेलो आहोत. पण हे पूर्णत्व आपल्या जीवनामध्ये त्यांनी प्राप्त व्हावं आणि ते पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतर काहीच काम नाही. काम नाही, काम नाही, झालो पाहिजे रिकामा. मग काय करणार? हवले आता करू चेष्टा निश्चळ दष्टा वय सोनिया. आणि मग त्यांनी निश्चळ द्रष्टा या भूमिकेत जाऊन त्यांनी काय करावं? भगवंताचं भजन करावं. महाराज ज्ञान घेऊन गावा गोविंदुगा, याला मुक्तीवरील भक्ती जाण असं त्यांनी म्हणतात. श्रीकृष्ण परमात्म्याची भक्ती आपल्याला पाहिजे आहे. ती भक्ती त्यांनी महाराज अशा स्थितीमध्ये जाऊन जर केली तर विलक्षण आनंद देते. हीच भक्ती त्यांनी गोपिकांनी केली. कारण भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ तो जर कोणाला प्राप्त झाला असेल तर गोपिकांना प्राप्त झाला. महाराज आता आपण एक परमार्थ करतो, कोणाकडे तरी पाहून परमार्थ करतो. आपण आपल्या श्रीगुरूंकडे पाहून परमार्थ करतो. ते कोणाकडे पाहतात? त्यांनी तुकोबारांकडे पाहिलं, तुकोबारांनी नाथांकडे पाहिलं, नाथांनी ज्ञानोबारांकडे पाहिलं, ज्ञानोबारांनी शंकराचार्यांकडे पाहिलं, त्यांनी व्यासदेवांकडे पाहिलं, त्यांनी नारदांकडे पाहिलं. नारदांना विचारलं तुम्ही कोणाच्या पद्धतीने भक्ती करता? ते म्हणले यथावर्ज गोपिकांना, गोपिकांनी जशी केली तशी भक्ती करतात. म्हणजे त्यांनी गोपिकांकडे पाहिलं. गोपिकांची भक्ती सर्वश्रेष्ठ असणारी भक्ती आहे. या गोपिकांना सामान्य समजू नका. हे धुणं आता सांगितलं तुमच्या समोर अख्खं धुऊन त्यांचं झालेलं आहे. म्हणजे त्यांची जीवन त्यांनी भगवंताच्या भक्तीत एकरूप होऊन पूर्णत्वाचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञानी पुरुषाला उपदेश करणाऱ्या गोपिका आहेत. उद्धवासारखा त्यांनी महाराज गोपिकांच्या समोर गेला आणि समोर जाऊन त्यांनी महाराज त्यांना ज्ञान शिकवू लागला की ब्रह्म सर्वगत सदासम सर्वम खलिदम ब्रह्म विज्ञान असते किंचन सगळीकडे परमात्मगतच भरले. गोपी म्हणले ते काय सांगायचं? म्हणे देवाच्या ठिकाणी मन ठेवा. गोपी म्हणल्या माणसाला मन किती असतात? 10 का 25? तो म्हणजे एकच असत. मग एकच मन तो काळ आमचा त्यांनी घेऊन गेला. आता कुठं मन ठेवायला? भगवंताच्या ठिकाणी सर्वस्व देऊन टाकलं. स्मरण केलं की परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. परमात्म्याच्या व्यापकत्वाचं ज्ञान गोपिकांच्या ठिकाणी आहे. तो परमात्मा सर्व ठिकाणी व्यापक आहे हे गोपिकांना माहित आहे. ब्रह्मज्ञान गोपिकांना झालेलं मी माझ्या मनानं सांगत नाही. महाराज म्हणतात लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केल्या वाचून जपतप केल्या वाचून गोपाळांना गोपिकांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. ब्रह्मज्ञानी असणारे जे गोपाळ गोपिका आहेत, तुम्हाला माहिती आहे श्रुती काय म्हणते? श्रुती म्हणते ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. ब्रह्मविद नाम ब्रह्म स्वरूपाला जाणणारा, ब्रह्मरूपच होऊन त्यांनी राहतो. म्हणून सगळे गोपाळ गोपिका ब्रह्मरूप आहेत आणि ब्रह्मरूप असून पुन्हा त्यांनी भगवंताचं चिंतन करतात. म्हणजे स्वतः देव होऊन शिवो भगवा शिवम यजेत, देव होऊन देवाचं भजन अशा पद्धतीने त्यांनी करतात आणि तीच खऱ्या अर्थाने विलक्षण आनंदाची स्थिती आहे. पण काल्याच्या कीर्तनात कृष्ण भक्ती का सांगावी असं जर कोणी म्हणत असेल तर जे थोडा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 7 दिवस असतात तिन्ही सप्ताहामध्ये. या 7 दिवसांमध्ये ज्ञानाच्या 7 भूमिका प्राप्त करून घ्याव्यात.
म्हणजे शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थ भाविनी आणि तुर्यका या सप्त ज्ञान भूमिका 7 दिवसांमध्ये प्राप्त करून घ्याव्यात. मग 8व्या दिवशी काय करायचं? तुर्य ज्ञान पूर्णत्वाची स्थिती प्राप्त झालेली झाली की आता काहीच करायचं नाही असं शिल्लक राहिलं, मग परत भगवंताचं भजन करायचं. मग ती भगवंताची भक्ती करायची. का करायची त्याचं कारण सांगतो. ही भगवंताची भक्तीच अशी आहे महाराज जी त्यांनी विसर पाडणारी आहे, विसर पाडणारी. तुम्ही किती मोठे ज्ञानी झाले तरी, ज्ञान जरी झालं तरी पण सुख दुःखाचे हेलकावे चुकत नाहीत महाराज. ज्ञानी पुरुषांचे व्यवहार सगळ्या लोकांच्या समोर घडतात, तर ते संपूर्ण व्यवहार बाधित अनुवृत्तीनं होतात, बाधित अनुवृत्तीनं होतात. म्हणजे त्यांना संपूर्ण जगताकडे त्यांनी पाहत असताना जगताचा बाध करून टाकलेला असतो. त्याच्या दृष्टीने जगत नावाची वस्तू झालीच नाही, प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता. न होईल मागुता गदा कामांती घडेना, प्रपंच नावाची गोष्ट त्याच्या दृष्टीने झालेली नाही. मग अशा स्थितीत सुद्धा तो व्यवहार करताना दिसतो. त्याशी पुत्र म्हणे माझा पिता, त्याशी पत्नी म्हणे माझा भरता, शिष्य म्हणे गुरु तत्वता परितो त्या वर्तावर तसे, अशा वर्तनात त्यांनी सगळ्या व्यवहारामध्ये तो वागताना दिसतो. पण व्यवहारामध्ये वागत असताना त्यांनी या व्यवहारामध्ये येणारे सुख दुःखाचे हेलकावे त्याला सहन करावे लागतात. तो ज्ञानी झाला काय, कोणी झाला काय, सुख दुःख त्याला सहन करावं लागतं. म्हणजे तात्पर्य असं आहे की ज्ञानी पुरुषाला सुद्धा ज्ञान झाल्यानंतर व्यवहारातले त्यांनी कमी जास्त मला सुख दुःखाचा सहन करावा लागतो. पण भक्ताचं जीवन मात्र वेगळं असतं. तुकोबारांनी मागणी मागितली. तुकोबाराय भगवंताला म्हणतात, देवा तुला जर असं वाटत असेल मी त्यांनी खरोखर त्या पूर्णानंदाला प्राप्त व्हावं, मी सुखी व्हावं, तर एक काम कर, माझा उपकार कर. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाली माझा, तरीचा जीव सुख पावे माझा, बरे केशराजा करवा. देहाचा विसर पाड. मग देहाचा विसर पडेल कशाने? हे बघा, क्रियेनं, शास्त्र म्हणत क्रियेनं नाश होत असतो. आपण जर क्रिया केली तर क्रियेनं नाश होत असतो, ज्ञानानं बाध होत असतो. ज्ञानानं काय होतं? बाध होतो. नाश झाल्यानं सुख तुम्हाला या शरीराचा नाश तुम्ही केला सुख होईल असं सांगता येत नाही. लोक स्वतःहून शरीराचा नाश करतात, सुखी होत नाहीत, हजारो वर्षापर्यंत पिशाच्चे व्हावं लागतं. ज्ञानानं बाध करता येतो. सगळे व्यवहार त्यांनी आहेत, सुख दुःखाचे हेलकावे सहन करावे लागतात, पण वृत्ती तयार झालेली असते त्याच्यामुळे त्यांनी बाकीच्या गोष्टी घडत नाही, त्यानं बाध होतो. पण विसर जर पडायचा असेल तर तो क्रियेनं पण पडणार नाही, तो त्यांनी ज्ञानानं पण पडणार नाही. तो जर पडायचाच असेल तर फक्त भगवंताच्या भक्तीनं पडतो महाराज. म्हणून गोकुळातलंच वर्णन जर पाहायचं असेल तर हे विसरल्या काम धंदा असं आपण पाहतो. सासू सासऱ्याची नाही मर्यादा, विसरल्या काम धंदा हे पेक्षा सांगतो आपुलियाचा विसर घोळा, हे गोविंद कळा कवतो गे. काम धंदा विसरल्याचं काय नवल आहे महाराज? स्वतःचा विसर पडला, आपुलियाचा विसर घोळा, स्वतःचाच विसर पाडण्याची साधना जर कोणती असेल तर भगवंताची भक्ती आहे महाराज. पण भगवंताच्या भक्तीत स्वतःचा विसर पडतो. 7 दिवसापर्यंत सप्ताह करावा, 7 भूमिका प्राप्त करून घ्याव्यात आणि 8व्या दिवशी त्यांनी भगवंताचं चिंतन करावं. कशाकरिता? स्वतःला विसरण्याकरिता. आपण सगळं काय करतो फक्त स्वतःला विसरत नाही. आपण आपलं अस्तित्व टिकून धरून आहोत, आपण मीला धरून आहोत. हा मी जोपर्यंत त्यांनी विसरून जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने विलक्षण आनंद प्राप्त होत नाही. म्हणून त्या भगवंताला आधी जाणावं, त्याच्याशी एकरूप व्हावं आणि एकरूप होऊन त्याने महाराज त्याला सगुण साकार करून आपल्या डोळ्यासमोर उभं करावं आणि मग आपण त्याचं भजन करावं महत्वाची गोष्ट आहे. मी भक्त तो दे तुझी भक्ती करावी, आम्ही घ्यावे तुमचे नाम, तुम्ही द्यावे आम्हाला प्रेम, हा व्यवहार आहे.
म्हणजे व्यवहार्य आनंद आणि अव्यवहार्य आनंद दोन प्रकारचे आनंद आहे. ज्ञानाच्या माध्यमातून स्वरूपाचा बोध जर प्राप्त झाला तर आनंद होतो, पण आनंदाचा व्यवहार घडत नाही, त्याला अव्यवहार्य आनंद म्हणावं. पण भक्तीच्या माध्यमातून त्याने महाराज हा व्यवहार घडतो आनंदाचा, हा म्हणून त्याने देवाणघेवाण होते त्याने आनंदाची प्रेमाची, परमात्म्याला डोळ्यासमोर उभं करावं आणि आपण त्याचं भक्त होऊन त्याचं चिंतन करावं, मग विलक्षण आनंद प्राप्त होतो. हा फक्त भक्तानाच होतो असं नाही, भगवंताला सुद्धा होतो. भगवंताला सुद्धा त्या सुखाची आवश्यकता आहे, म्हणून त्यांनी तो सुद्धा भक्तांच्या घरी येतो. या सुखाला दे देव वेळावला, वैकुंठ सोडवणे संतसा राहिला, तो भक्तांच्या घरी त्यांनी सुखाकरिताच येतो. महत्वाचा विचार देवाला सुद्धा त्यांनी ते प्राप्त होऊ घ्यावं असं वाटतं, देवाला सुद्धा भक्तांची संगती प्रिय वाटते. पण कोणत्या ना कोणत्या तरी निमित्तानं हा परमात्मा भक्तांच्या समोर येतो आणि येऊन त्यांनी विलक्षण असणारा आनंद स्वतः सुद्धा उपभोगतो. महत्वाची गोष्ट आहे, देव सुद्धा आनंद घेतो, देवाला सुद्धा आनंद घ्यावं असं वाटतो, देवाला सुद्धा सुख घ्यावं असं वाटतं. तू म्हणाल देव स्वतःच सुखरूप आहे, देवासारखं सुखरूप जगात दुसरं कोण आहे, ब्रह्म परमात्मा म्हणजे पूर्ण ब्रह्म आहे. पण योगाई भूमात सुखम नाल्पे सुखम असते, पण त्यांनी ब्रह्मच सुखरूप आहे, तो स्वतःच सुखरूप आहे. मग त्याला आणखी सुखाची आवश्यकता काय? की नाथांच्या घरची उलटी खून आहे महाराज, पाण्याला मोठी लागली तहान खा आहे की नाही, जशी पाण्याला तहान लागणं हे उलटच आहे की नाही, तसं त्यांनी मला त्या ब्रह्मस्वरूपाला सुखरूप असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाला सुखाची आस लागते. आणि ते सुखाकरिता धावतो, कोणाच्या समोर जाईल सुख मागण्याकरिता? संसारिक लोकांच्या समोर जाईल नाही का? अहो ते सगळे रडकेच आहेत ना महाराज, कोण कशाकरिता कोण कशाकरिता रडतो? सगळे माणसं रडूनच राहिले, फक्त रडत नाहीत ते त्यांनी महापुरुष आहेत ना, ज्यांना काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही अशी त्यांची अवस्था आहे. म्हणून ते स्वतः सुखरूप आहेत, पण जगाचा मालक त्यांच्याकडे त्यांनी महाराज सुख घेण्याकरिता येत असतो. हा खेळ आहे भगवंताचा, तो खेळण्याकरिताच या सगळ्या गोष्टी करतो, तो स्वतः अवतार घेऊन येतो आणि हे महापुरुष संसारात आल्यासारखे दिसतात. देवाचे अवतार भक्ताशी संसार दोहेचा विचार एकपणे, भक्ताशी सोहळे देवाचे अंगे, देव त्यांच्या संगे सुख भोगी, देव भक्तांच्या संगती सुख त्यांनी भोगायचं काम करतो. मग कसं काय करत असेल हे भगवान त्यांनी विलक्षण असलेली लीला करतो, त्याची लीला आहे. तुम्ही अनेक वेळेला ऐकत असता, परत एकदा ऐका, हा जो लीला शब्द आहे ना हा सगळ्यांच्या बाबतीत लावायचा नाही. हा लीला शब्द सगळ्यांच्या, भगवंताची लीला असते. लीला म्हणजे काय? भगवान लीला करतो म्हणजे नेमकं काय करतो? भगवंताच्या प्रत्येक क्रियेमध्ये महाराज कोणत्या प्रकारचा स्वार्थ नाही आणि कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही. हा ज्या क्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही, क्रिया करण्याच्या आधी स्वार्थ नाही आणि क्रिया पूर्ण झाल्यानंतर अभिमान नाही, त्याला लीला म्हणत जा. त्याला काय म्हणायचं? लीला म्हणत जायचं. आपण सगळेजण त्यांनी करतो सामान्य कर्म करतो आहोत. आपण का बरं सामान्य कर्म म्हणायचं? आपण कर्म करण क्रिया करण्याच्या आधी स्वार्थ पोटात ठेवून तिथे जातो आणि तू करते कर्म क्रिया पूर्ण झालेली झाली की मग आपला अभिमान होतो, मी केलेला आहे. जिथं स्वार्थ आहे आणि जिथं अभिमान आहे ते सामान्य असणारं कर्म आहे. जिथं स्वार्थ नाही आणि अभिमान नाही त्याला लीला असणार. परमात्मा लीला करण्याकरिता येतो आणि संत सुद्धा लीला करण्याकरिता येतात. दोघेच फक्त लीलाकारी आहेत. हा मग दोघंच लीला करू शकतात, दोघांची लीला असते. पण ते पुन्हा पुन्हा अवताराला येतात, पुन्हा पुन्हा स्वतः बरोबर खेळण्याकरिता येतात. शरला सागर गंगा उभी मिळे आपणची खेळे आपणाशी, जसा समुद्र त्यांनी स्वतः बरोबर खेळतो, त्याची वाफ होते, त्याचे ढग होतात, त्याचा पाऊस पडतो, त्याची नदी होती ती पुन्हा समुद्राला जाते. हे जसं समुद्रातच समुद्राबरोबर खेळणं आहे, तसं परमात्मा स्वतःच स्वतः बरोबर त्यांनी खेळतो आहे. हा सगळा खेळ आटोपून पुन्हा आपल्यामध्ये विलीन करून घेतो आहे, हा त्याचा खेळ आहे. म्हणून त्यांनी काय खेळतो, कसं काय खेळण्याकरिता त्याने वैभव तयार केलं? या भगवंतानं अनंत ब्रह्मांड निर्माण केले, अनंत ब्रह्मांड निर्माण केले खेळण्याकरिता. एका ब्रह्मांडामध्ये एक एक ब्रह्मदेव आहे, एका ब्रह्मदेवाच्या आधिपत्याखाली एका ब्रह्मांडाची व्यवस्था आहे, असे अनंत ब्रह्मांड आहेत. हा व्यापक असणारा सच्चिदानंद घन असणारा परमात्मा या अनंत ब्रह्मांडांचा अधिष्ठान आहे आणि संपूर्ण ब्रह्मांड त्याच्यावरती अध्यस्त आहेत. शास्त्र वर्णन करून सांगतं, अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो. या ज्ञान हे सगळे ब्रह्मांड हे संपूर्ण त्यांनी विश्व संपूर्ण जगत हे त्यांनी ब्रह्मरूप नाम परमात्मा स्वरूपच आहे. फक्त तो परमात्मा त्यांनी या सगळ्या गोष्टींना प्रगट करून स्वतः बरोबरच अशा पद्धतीने खेळतो आहे. त्याने खेळण्याकरिताच हे संपूर्ण निर्माण केलेलं आहे. हा त्याचा खेळ आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतो आहे. एवढे ब्रह्मांड धारण करतो परमात्मा शुद्ध सच्चिदानंद घेऊन असणारा ब्रह्म. त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी शबलत्व येतं आणि शबलत्व आलं आलं की त्याला नावं तयार होतात. त्याला काय म्हणायचं? सौपाधिक ब्रह्म म्हणायचं. म्हणजे त्याला त्यांनी मायेची उपाधी लागली की त्याला नाव प्राप्त होतं सौपाधिक ब्रह्म. त्याला अजून एक नाव प्राप्त होतं ईश्वर. त्याला काय नाव आहे? ईश्वर. आणि हा ईश्वर त्यांनी मला स्वतः बरोबरच अशा पद्धतीने खेळतो. तो काय करतो? महाराज म्हणतात बोला नाही ते आले बोला. आमचा बाप गरभार झाला, बाप गरभार झाला, बाप काय गरभार व्हायची वस्तू असते? आई गरभार होती ठीक आहे, म्हणे महाराज तुमचं काहीतरी चुकत आहे, बाप गरभार झाला, बाप कसं काय गरभार झाला?
त्याचं तात्पर्य असं आहे की ईश्वर त्याने एक आहे आणि या ईश्वराच्या पोटात अनेक होण्याचा संकल्प निर्माण झाला. एकोहम बहुशाम प्रजायेव, मी एक आहे मी अनेक व्हावा असा संकल्प त्याच्या पोटात निर्माण झाला आणि त्या संकल्पातून त्याने त्यांनी अनंत ब्रह्मांडाची रचना केली. महाराज हे सगळीची सगळी ब्रह्मांड त्याने खेळण्याकरिता निर्माण केली. वास्तविक पाहतो तो फार मोठा आहे, पण एवढा मोठा असणारा परमात्मा, एवढा व्यापक असणारा परमात्मा, एवढा प्रभू भावे म्हणजे व्यापक असणारा परमात्मा, पण तो परमात्मा खेळण्याकरता हे विश्व निर्माण करतोय, ब्रह्मांड निर्माण करतोय. मग त्याच्या त्या व्यापक स्वरूपावरती ब्रह्मांड कुठे राहत असतील असं जर कोणी म्हणत असेल ना, तर त्याच्या त्या व्यापक स्वरूपामध्ये ब्रह्मांडाची रचना जर पाहायची ठरली तर त्याच्या एका एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांड आहे. रोम म्हणजे अंगावरचे केस. त्याच्या एका केसामध्ये त्याने अनंत ब्रह्मांड व्याप्त आहेत. एवढा मोठा भगवान व्यापक आहे, एवढी त्याची व्याप्ती आहे. व्याप्ती सांगण्याकरिता सांगतोय की किती व्यापक आहे तो. अनंत ब्रह्मांड अशा पद्धतीने त्याच्या एका रोमामध्ये साठवू शकतो एवढा परमात्मा त्याने व्यापक आहे. तुम्हाला ब्रह्मांड जर त्याने पाहायचं असेल, ब्रह्मांड म्हणजे काय हे जर पाहायचं असेल तर थोडा विचार कर. तुम्ही ऐकतात ना सर्वजण महत्वाचं. आता आपण कोणत्या गावात बसून आहोत? आरडगावमध्ये बसलो. म्हणजे आता आपण ज्या जागेवर बसलो कोरोनाची भीती काय कोणाला वाटताना दिसत नाही मला. सगळे जवळजवळ त्यांनी बसले आहेत, पण तरी असं समजा आपण 2 फुटाची जागा आपल्याला 2x2ची जागा आपल्याला बसायला लागली. ही 2x2ची जागा कुठे आहे? या मंदिरात आहे. हे मंदिर कुठे आहे? आरडगावमध्ये. आरडगाव कुठे आहे? राहुरी तालुक्यात आहे. राहुरी तालुका कुठे आहे? नगर जिल्ह्यात आहे. नगर जिल्हा कुठे आहे? महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र कुठे आहे? भारत देशात आहे. भारत देश कुठे आहे? आशिया खंडात आहे. आशिया खंड कुठे आहे? पृथ्वीवर आहे. पृथ्वी कुठे आहे? सूर्यमालिकेत आहे. सूर्यमालिकेत आहे. सूर्यमालिका कुठे आहे? आकाशगंगेत आहे. अशा अनंत आकाशगंगा ज्याच्यात आहे त्याला एक ब्रह्मांड म्हणायचं. आता आपण कुठे आहोत हे ब्रह्मांडाच्या दृष्टीने जर पाहिलं 2x2ची जागा कुठे दिसते का पाहतापासून सापडली तर सापडली. ब्रह्मांड किती मोठं असतं मला हे सांगायचं. म्हणजे अनंत आकाशगंगा आहेत त्याच्यात त्यांनी महाराज कुठेतरी आपली सूर्यमालिका आहे एका आकाशगंगेमध्ये आणि त्या सूर्यमालिकेत कुठेतरी आपली पृथ्वी आहे ठिपक्यासारखी. त्या पृथ्वीवर कुठेतरी आपला भारत देश आहे. त्याच्यात कुठेतरी आपलं त्यांनी महाराष्ट्र आहे. त्याच्यात कुठेतरी नगर आहे. त्याच्यात राहुरी. त्याच्यात आरडगाव. त्याच्यात आपलं हे गाव आणि त्याच्यात आपण इथं बसलो. किती छोटे आहोत आपण. ब्रह्मांड किती मोठं आहे हे मला फक्त सांगायचं. एवढं मोठं ब्रह्मांड आहे असं एक ब्रह्मांड झालं. असं काय झालं? एक ब्रह्मांड झालं. असे अनंत ब्रह्मांड आहे. असे अनंत ब्रह्मांड आहेत आणि ते सुद्धा त्याच्या एका केसात आहेत. त्याच्या एका रोमात आहेत. एवढा श्रेष्ठ परमात्मा, एवढा मोठा परमात्मा, एवढा व्यापक असणारा परमात्मा असं त्याचा डंका वाजतोय. असं त्याचं श्रेष्ठत्व आहे. असं त्याचं मोठेपण आहे. धेंडे नाम त्यांनी त्याचं ते मोठेपण आहे. त्याचा तो महिमा आहे. असा श्रेष्ठ असणारा परमात्म्याचा त्यांनी तो महिमा आहे. एवढा व्यापक असणारा परमात्मा आणि तो परमात्मा खेळण्याचा विचार करत आहे. तो परमात्मा स्वतःचा आनंद घेण्याचा विचार करतोय. तो परमात्मा प्रेम प्राप्त करून घेण्याचा विचार करतोय. कुठं प्रेम प्राप्त करून घ्यावं? कोणत्या ठिकाणी परमात्म्याला प्रेम त्यांनी मिळावं? पण प्रेम तिथंच मिळू शकतं जिथं त्यांनी प्रत्यक्ष महापुरुष प्रगट झालेले आहेत. की ज्यांना काहीच कर्तव्य शिल्लक राहिलं नाही तेच भगवंताला प्रेम देऊ शकतात. आपणही देवाची भक्ती करतो तुम्ही ऐकतात ना सर्वजण, पण आपण देवावर प्रेम करत नाहीत महाराज. पण आम्ही नाही प्रेम करत नाही, आपण प्रेम करतो. खरं सांगायचं कीर्तनात खोटं बोलत नसतात. इमानदारीनं मला मोठ्यानं सांगायचं नाही, तोंड अजिबात हलवायचं नाही, मनातली मनात सांगायचं. खरं सांगा देवावर आपण प्रेम करतो की नाही? पहिला प्रश्न. तुमचं उत्तर आहे करतो. बरोबर. आता दुसरा प्रश्न विचारतो. देवावर आपण प्रेम आपल्याकरता करतो का देवाकरता करतो? आता सगळे आपल्याकरताच करतात. एवढं एवढं निगृह जरी असलं तरी देवाच्या समोर घेऊन त्याला पाया पडायला लावतात. म्हणतात म्हण देवा देवा मला सुखात ठेव. त्याला म्हणता येत नाही सुखात ठेव. त्याला सुखच म्हणता येत नाही. ते म्हणतात देवा मला सुपाट ठेव. सुख म्हणता येत नाही, सुपाट ठेव म्हणतात. म्हणजे ते 4 वर्षाचं विवाह असतं, त्याच्यावर 4 वर्षापासून संस्कार असतात त्याचे. जे देवाला मागण्याचे काय मागायचं? मला काहीतरी दे. तू देवा आहेस ना, मला काहीतरी दे. सगळे लोक भगवंताची भक्ती करत आहेत. स्वतःकरता भक्ती करणाऱ्यांची यादी फार मोठी आहे महाराज. पण देवाकरता देवाची भक्ती करणारे जे आहेत ते फार कमी आहेत. देवाला मागणारे फार आहेत, पण देवाला मागणारे फार कमी आहेत महाराज. परत पुन्हा वाक्य. देवाला मागणारे फार आहेत, पण देवाला मागणारे जगात फार कमी आहेत महाराज. अजून नसलं कळालं तर उलगडा करून सांगतो. देवाच्या समोर हातभर यादी घेऊन मागणारे फार आहेत, पण मला देव पाहिजे असं मागणारे फार कमी आहेत महाराज. म्हणून सगळी दुनिया त्यांनी मागतात, सगळे घर वैभव संपत्ती त्यांनी मागतात भगवंताच्या समोर, पण देव मागणारे फार कमी आहेत. देवाकरता देवाची भक्ती करणारे फार कमी आहेत महाराज. याला समर्थारथी म्हणा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, समर्थारथी कशाला म्हणायचं सांगतो. हे बघा, आपल्या स्वतःच्या सुखाकरिता समोरच्यावर प्रेम करणं
याला साधारण रीती म्हणायचं. रीती म्हणजे प्रेम. आपल्या सुखाकरिता दुसऱ्यावर त्यांनी प्रेम करणं याला साधारण रीती म्हणायचं. दोघांच्या सुखाचा विचार करून एकमेकावर प्रेम करणं याला सामंजस्य रीती म्हणायचं. याला काय म्हणायचं? सामंजस्य रीती. आणि फक्त समोरच्याला सुखी करण्याकरिता त्याच्यावर प्रेम करणं याला समर्थ रीती म्हणायचं. फक्त समोरच्याला सुखी करण्याकरिता त्याच्यावर प्रेम करणं याला समर्थारती म्हणतात. म्हणून ज्यांच्या ज्यांच्या अंतकरणामध्ये समर्थारती आहे हा भगवान त्यांच्या समोर प्रेम मागण्याकरिता जातो. महत्त्वाचा विचार आहे महाराज. आपण सर्वांनी सुद्धा समर्थारतीत पदार्पण करावं. आपण स्वतःकरिता त्यांनी जीवन जगण्यापेक्षा भगवंताला प्रिय वाटावं आपलं जीवन आपण त्यांनी जगावं. ज्या ज्या लोकांचं जीवन भगवंताला प्रिय वाटण्याकरिता झालं हा भगवान त्यांच्या संगतीत सुख मागण्याकरिता गेला. हा भगवान त्यांच्या संगतीत प्रेम मागण्याकरिता गेला. अशा भूत होऊन त्यांच्या मुखाकडे पाहू लागला. बाहेर बाहेर दाखवती मूर्ती उभा मागण्याची वास पाहे मुखाकडे चिंतल्या रोकडे मनोरथ. असं भगवंताच्या स्वभावाचं वर्णन आहे. हा भक्तांच्या समोर त्यांनी जातो आणि त्यांच्याकडून प्रेम अशा पद्धतीने मागतो. तो प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ त्याला. पण असे जे सर्व त्यांनी दिव्य महापुरुष आहेत ज्यांना पूर्णत्व प्राप्त झालेलं आहे, काही करायचं शिल्लक राहिलं नाही, ज्यांच्यामध्ये त्यांनी दैन्य स्थिती निर्माण झालेली आहे. भक्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ स्थिती जर कोणती असेल तर दैन्य स्थिती आहे महाराज. राधा माधव चिंतन नावाचा एक ग्रंथ आहे आणि फार सुंदर ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये अनेक महात्म्यांचे त्यांनी विचार गच्च भरलेले आहेत. तुम्ही गोरखपूर प्रकाशनाचा मिळतो जर तुम्हाला घेता आला तर नक्की घ्या आणि एकांतात बसून कधीतरी वाचा. राधा माधव चिंतन ग्रंथाचं नाव आहे. त्याच्यामध्ये भक्तीची सर्वोच्च स्थिती वर्णन करून सांगितली, त्याला दैन्य स्थिती असं म्हणतात. हे दैन्य म्हणजे काय आहे? देवा तू माझ्याकरता फार काही करतो आहेस पण मला तुझ्याकरता काहीच करता येत नाही. पण हे कोणी म्हणायचं? ज्यानं आपलं संपूर्ण जीवन भगवंताला देऊन टाकलेलं आहे, जो स्वतः करता तिळभर सुद्धा जीवन जगत नाही, ज्याचं जीवन पूर्णपणे भगवंता करताच आहे, त्यानं संपूर्ण संसाराचा नाश करून टाकलेला आहे, संसार जाळून टाकलेला आहे भगवंता करता आणि काही स्वतःचं शिल्लक ठेवलं नाही, तरी पण म्हणतोय देवा तू माझ्याकरता फार काही करतोयस पण मला तुझ्याकरता काहीच करता येत नाही. ही उच्च भूमिका आहे भक्तीतली. अशी भूमिका ज्या दिवशी अंतकरणात निर्माण होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण श्रीकृष्ण भक्तीत पदार्पण केलं असं समजायला हरकत नाही. हीच श्रीकृष्ण भक्ती आहे. म्हणून सगळं काही भगवंताकरता देऊन टाकायचं आणि पुन्हा म्हणायचं की देवा मला तुझ्याकरता काहीच करता येत नाही. अशी अवस्था ज्यांची झालेली आहे, जी दैन्य स्थितीत गेलेली आहे, जे समर्थारती त्यांनी पदार्पण करून गेलेले आहेत, ज्यांना पूर्णत्व त्यांनी ज्ञानाच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे, कोणत्याच प्रकारचं कर्तव्य शिल्लक राहिलं नाही, असे जे दिव्य महापुरुष आहेत त्यांनी भगवंताचं चिंतन त्यांनी करावं. कल्पची कल्प तपश्चर्या करावी आणि ही तपश्चर्या झाल्यानंतर परमात्मा त्यांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट व्हावा आणि प्रगट झाल्यानंतर देवाला विचारायचं, भक्तांनो काय पाहिजे, कशाकरता तपश्चर्या करत आहात, काय नाही देवा असं वाटतं, तुझी संगती व्हावी असं वाटतं, तू आमच्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष प्रगट व्हावास, सगुण साकार होऊन आमच्या बरोबर यावास, आम्हाला तोंड भरून तुझ्याशी बोलता यावं, आम्हाला डोळे भरून तुला पाहता यावं, आमच्या कानांना तुझा त्यांनी मुखातून बाहेर पडलेला शब्द ऐकता यावा, तुझ्या गळ्यात हात घालता यावा, तू आमच्या गळ्यात हात घालावास, तुझ्या ताटात जेवता यावं, तू स्वतः आम्हाला जीव घालावंस असं सारखं वाटतंय. अंतकरण तुझ्या समोर त्यांनी प्रगट करावं असं वाटतं, तुझ्या बरोबर हितगुज करावं असं वाटतं असं त्यांनी महाराज हे महापुरुष बोलला. ज्यांना काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही त्या सर्वांचा मनोभाव भगवंतानं जाणला आणि सांगितले, पहा तुमच्या सगळ्यांची मनस्थिती मला कळते, तुमची तपश्चर्या फार मोठी आहे, म्हणून त्यांनी तुम्हाला जशी माझ्या संगतीची गरज वाटते तशी मला सुद्धा तुमच्या संगतीची गरज वाटते. पण मी निश्चित तुमची संगती करण्याकरता येणार आहे आणि कुठे येणार आहे देवा सांग. सांगितलं मी त्यांनी द्वापार युगामध्ये आणि गोकुळात प्रत्यक्ष प्रगट होणार आहे, तुम्ही सगळेजण तिथे जाऊन थांबा, म्हणजे मी तुम्हाला भेटायला येतोच असं सांगून टाकलं. हे कल्पचिकल्प तपश्चर्या करणारे जे महापुरुष आहेत हे सगळेचे सगळे त्यांनी गोकुळात अवतीर्ण झाले. आणि गोकुळात काय काय होऊन अवतीर्ण झाले जर म्हणत असाल ना तर कोणी त्यांनी गोपाळ झालेले आहेत, कोणी गोपिका झालेले आहेत, कोणी गोमाता झालेले आहेत, कोणी वृक्ष झालेले आहेत, कोणी पक्षी झालेले आहेत, कोणी हरण झालेले आहेत, कोणी दगड झालेले आहेत, कोणी माती झालेले आहेत, कोणी पाणी झालेलं आहे, हे सगळ्यांचे सगळे तपस्वी आहेत महाराज, सगळ्यांची तपश्चर्या आहे. हे बघा ही मंडळी बऱ्याच ठिकाणी कीर्तन ऐकण्याकरता येतात, याने हे ऐकलेलं आहे याच्या गावातले काही सगळेच येतात का महाराज, पण त्यांच्याकरता हे सांगायला नको का परत परत हा महत्वाचा विचार त्यांच्याकरता सांगतो, लक्ष करू काय का. हे सगळेजण त्याने वाट पाहण्याकरिता त्या गोकुळामध्ये त्या व्रजभूमीमध्ये 84 कोस असणारी व्रजभूमी आहे. या संपूर्ण व्रजभूमीमध्ये प्रत्येक घटक अवतारी आहे महाराज. तिथं वाहणार पाणी अवतारी आहे, ते पाणी म्हणजे यमुना, ती सामान्याने सूर्यनारायणाची कन्या, तिला यमी असं त्यांनी नाव आहे, यमाची जुळी बहीण आहे महाराज, जुळी बहीण, तिच्याशी कोणी लग्नच करत नव्हतं,
मग सगळीकडे फिरून आली, भगवंताकडे गेली, म्हणे देवा माझ्याशी लग्न करा. ते म्हणले तयार आहे मी लग्न करायला, पण आता नाही करणार. मग द्वापारी वाद ये, मग मी तुझ्याशी लग्न करीन. म्हणून ती उद्विग्न होऊन हिमशिखरावर जाऊन बसली. गंगोत्रीपेक्षा यमुनोत्रीचं शिखर उंच आहे महाराज, तिथं जाऊन तपश्चर्या केली. आणि त्या यमी तिचं नाव, तिच्या देहापासून एक नदी तयार झाली, तिचं नाव आहे यमुना. ती द्वापारात त्याने वाहते आहे ना गोकुळामधून, ती देवाची वाट पाहते, पाणी देवाचं वाट पाहत आहे. महत्वाचा विचार आहे, तिथं असणारा डोंगर आहे ना देवाची वाट पाहतोय, सामान्य डोंगर नाही. त्रेतायुगामध्ये राम सेतू बांधायचं काम सुरू झालं ना, तेव्हा वानरांनी मोठे मोठे पर्वत उचलले, हनुमंतराने पर्वत उचलून चालवला. दुसरा वानर समोर आला म्हणे राम सेतू तयार झाला, रावल्या म्हणे आता इथे रावल्या म्हणजे की टेकवला, टेकवला की पर्वताला वाचा फुटली रडू लागला. हनुमंता फार समाधान वाटलं होत की देवाच्या कामाकरता चाललेलो आहे, माझं काय चुकलं, मला इथेच ठेवून दिलं. मग हनुमंताला दया आली आणि हनुमंतराने त्याला वचन दिलं, हे बघ या त्रेतायुगामध्ये मी तुला उचललेलं आहे. जसं त्रेतायुगात मी तुला उचलला तसं त्याने द्वापार युगात माझा भगवान प्रत्यक्ष प्रगट होईल आणि मग द्वापार युगात माझा परमात्मा तुला उचलून घेईल असं त्या पर्वताला सांगितलं. पर्वत वाट पाहत म्हणजे त्याने नदी भगवंताची वाट पाहते, पर्वत भगवंताची वाट पाहते, तिथं असणारी माती भगवंताची वाट पाहते. माती सामान्य नाही, 84 कोस असणारी जी ब्रजभूमी आहे ही ब्रजभूमी भगवंतानं गोलोक धामातून आणलेली आहे. गोलोक धामातून प्रगट झालेली ब्रजभूमी आहे, मला सामान्य माती नाही. या भूमंडलावरचे असे काही ठिकाण आहेत महाराज फार विशेष आहेत. जसं अयोध्या आपण पाहतो, आता निधी संकलन केलं असेल ना तुम्ही सगळ्यांनी राम मंदिराकरता, ती अयोध्या, ही अयोध्या नगरी त्यांनी मननिर्मित नगरी असं म्हणतात. भगवंतानं साकेत धामातून ही त्यांनी अयोध्या नगरी प्रगट केली आहे, ती सामान्य नाही, साकेत धामातली आहे. पंढरी जी आहे ना ती प्रत्यक्ष वैकुंठातून भगवंतानं प्रगट केलेली आहे. गो वैकुंठ म्हणे तू का, अशी ती पंढरी सामान्य नाही. म्हणून त्यांनी काशी, ज्याला आपण काशी म्हणतो ती सामान्य नाही. चक्रावरी पंढरी आणि त्रिशुळावरी काशीपुरी. भगवंतानं आनंदवन नावाचं ठिकाण स्वतःच्या सामर्थ्यानं प्रगट केलं भगवान शिवानं. हे जे ठिकाणं या भूमंडळावरती आहेत ते सामान्य नाही, विशेष असणारे ठिकाण आहेत. तसं त्यांनी महाराज ब्रजभूमी सुद्धा सामान्य नाही, गोलोकधामातून आली ती माती गोलोकधामातली आहे. म्हणून हे सगळे अवतारी आहेत, सगळे देवाची वाट पाहत आहेत आणि सर्वजण त्यांनी अंतकरणापासून भगवंताची वाट पाहून भगवंताला हाका मारू लागले. देवा तुझी वाट पाहतो, तपश्चर्या केली तेव्हा मला वचन दिलेलं आहे तू यावंस असं आम्हाला त्यांनी वाटत. आणि मग मात्र भगवंताने सर्वांचा मनोदय जाणला आणि जाणून काहीतरी निमित्त करून यायचं भगवंताने ठरवलं. काय निमित्त करावं म्हणून त्याने पृथ्वीवर झालेला पापाचा भार याचं निमित्त भगवंताने केलं. पृथ्वीवर पापाचा भार झाला, तिला तो सहन होत नाही. ब्रह्मदेवाकडे विनंती केली आणि मग ब्रह्मदेवानं भगवंताचं स्तवन केलं. नमो स्मरणंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षी शिरोर्भावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. नमः कमलनाभाय नमस्ते जलशायिने नमस्ते केशवानंद वासुदेव नमस्तुते. भगवंताचं स्तवन केलं, पृथ्वीचं त्याने दुःख सांगितलं, भगवान प्रसन्न झाले आणि मग आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगे सकाळशी तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भाईला भगवान रक्षिण ब्राह्मणगाई म्हणलं. भगवान येणार आहे, कुठे येणार आहे, देवकीच्या घरी येणार आहे. देवकी कंसाची चुलत बहीण आहे माणस, देवकराजाची कन्या आहे. तिच्या घरी परमात्मा प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. कंसाने तिचा विवाह वसुदेवा बरोबर करून दिला. वेळ आता कमी आहे ना महाराज, तरी मी 12 वाजेपर्यंत बोलणार आहे. चालेल ना, 12 वाजेपर्यंत बोललं तर माझं जर भांडवल संपलं त्याच्या अर्थ मी आधी थांबेन, चिंता करायचं काय. पण निदान 12 वाजेपर्यंत तुम्ही कालच कीर्तन म्हणलं की 12 वाजेपर्यंत असतच महाराज. आता तुम्ही काय मला घाबरलं दिसत नाही, नाही तर फार जर कोरोनाला घाबरले असते तर आपण लवकर थांबलो असतो. विठोबा भगवान प्रगट होणार आहेत आकाशवाणीने सांगितलेलं आहे. कंसाची बहीण आहे त्यांनी चुलत बहीण देवकी, तिचा विवाह वसुदेवा बरोबर करून दिला. विवाहामध्ये विघ्न आलं आणि आकाशवाणी झाली कंसा मूर्खा
जिची वरात मी रोजवायस तिच्याच पोटी आठवा येईल तुला मारेल. अशी आकाशवाणी कंसानं ऐकली. कंसत्यांनी घाबरला. आधी आकाशवाणी झाली असं आपण ऐकलं की आकाशवाणी झाली देवकीच्या गर्भा भगवान येईल म्हणून सांगितलं. मग ती आकाशवाणी झाली सगळ्या लोकांना ऐकू आली. ही पण आकाशवाणी झाली कंसाला ऐकू आली. आता का बरं आकाशवाणी होत नाहीत असं लोक म्हणतात. आता एक कलियुग आहे ना महाराज. लोक म्हणतात आकाशवाणी का बरं होत नाही. त्यांना उत्तर द्यायचं आणि तुमच्या शब्दात नाही द्यायचं. त्यांना वक्ते महाराजांच्या शब्दात उत्तर देत जायचं. म्हणजे ते असे उत्तर जमत नाहीत महाराज. आता तुम्ही धोतरे नेसणारे टोप्या फेटे बांधणारे सारे बावळे आजच्या या युगामध्ये सगळे लोक बावळे. याच्यासारखे बावळे दिसते शेंड्यावाले गंधावाले तर फारच व्हायला गेलेले. लोकांचा दृष्टिकोन एवढी फॉरवर्ड झाले. लोक इतके पुढे गेले महाराज. बापा बापा आता फक्त बुटात जेवायचे राहिले अशी लोकांची अवस्था. बूट घालून जेवतात इथपर्यंत ठीक आहे. फक्त बुटात जेवतील त्यावेळेला मग फार जास्त पुढे गेले म्हणायचं. म्हणजे या लोकांना असं म्हणणाऱ्या लोकांना उत्तर सुद्धा त्याच प्रकारचं दिलं पाहिजे. तुम्हाला उत्तर शिकवतोय. हा काय शिकवतोय उत्तर तुम्ही द्यायचं. मात्र त्यांना घाबरायचं नाही. जे घाबरल त्याला धार्मिक म्हणायचं नाही. महत्वाचा विचार आहे. घ्यायचं नाही आजवर. ते जर म्हणलं ना आता का बरं आकाशवाणी ऐकायला येत नाही त्याला म्हणायचं आकाशवाणी ऐकू येण्याकरिता लायकी असावी लागते. आकाशवाणी ऐकू येण्याकरिता लायकी असावी लागते. तुझी लायकी ऐकतापासून बघ नाही तर आज पण आकाशवाणी होती. आजही आकाशवाणी होते. आणि आपण त्यांनी सगळ्या गोष्टी भगवान संकेत देऊन त्यांनी कळवतो. हा या लोकांची लायकी ढासळलेली आहे म्हणून ते असं त्यांनी बोलत असतात. या शब्दात जर तुम्ही बोलले नाही तर उद्या तुम्हाला सत्य करता येणार नाहीत. इथं तग धरता येणार नाही. हा महत्वाचा विचार. इथून पुढचा काळ असंच बोलण्याचा काळ आहे हे पक्क लक्षात ठेवा. ज्याला माझं पटत नसेल जाऊ द्या सोडून द्या. हा पण वस्तुस्थिती मी तुमच्या समोर सांगतोय. भक्तीबाबाचं नाव काय घेतलं माहितीये. त्याने एक माणूस विचारला गेला तो म्हणे महाराज काय म्हणे 28 मुद्दे घेऊन गेला त्यांच्याकडून. म्हणलं काय म्हणा तुमच्या देवाने त्यांनी बळीला पाताळात नेऊन घातलं असं ते म्हणला तो. आणि ते म्हणजे तुमच्या देवाने म्हणजे वामनाने बळीला पाताळात नेऊन घातलं त्याने असं करावं का. त्याने त्याच्या डोक्यावर पाय दिला म्हणजे भक्ते बाबाने ऐकून घेतलं त्याचं. मग त्याला म्हणजे का रे बळी काय तुझ्या याचा नवरा होता. तुला बळी जेवढा बोलता कशा करता आला. तू का बळी जेवढा त्याला पाताळात नाही घातलं. दैत्यांची राहण्याची जागा कोणती आहे पाताळ. त्याला त्याच्या घरात पाठवलं. पहिला मुद्दा पण का पाठवलं पाताळामध्ये. स्वर्गावर आक्रमण करून बसला होता. स्वर्ग कोणाचं घर आहे देवतांचं. मग दुसऱ्याच्या घरावर कब्जा करणारा माणूस चांगला असतो का. नाही. मग त्या देवतांचं घर मोकळं करून दिलं आणि त्याला त्याच्या जागेवर पाठवलं. काय वाईट केलं ना. याला फार पुढका आला. मग त्याला या शब्दात उत्तर दिलं. परत त्याने पुढचे प्रश्नच विचारले नाही. विचारले कसा. तसे अशी उत्तरं तुम्ही सगळ्यांनी पाठ करून ठेवायचे. नाही पाठ झाले तर मग आपलं गपचित बिल्ली माझा असा करायचं. विठ्ठल विठ्ठल बिल्ली त्या जागे काही पदरात पडायचं नाही असू द्या. आकाशवाणी झाली येतो. आता मला असं बरंच येते. आता वेळ द्यायला मला संपूर्ण. आकाशवाणी त्याने झाली. आकाशवाणी सांगलीच्या पोटी आठवा येईल तुला मारेल. मग त्याने कंस घाबरला. त्याने देवकीला मारहाण करायला सुरुवात केली. आणि मग मात्र महाराज वसुदेवाने चार शब्द समजावून सांगितले. आणि ते सांगितले हे बघा हे जे असतात ना इंजेक्शन असतात. जसं धनुर्वात होऊ नये म्हणून आधी इंजेक्शन दिलं. त्याला टिटी म्हण टिटनस टॉक्साइड या इंजेक्शनचं नाव आहे. आधी टिटीचं इंजेक्शन कशाकरिता रोग भविष्यात होऊ नये म्हणून आधी इंजेक्शन घेतलं जातं. बरोबर आहे की नाही. आता ज्यांना कोरोना झाला नाही त्या पण मास्टर लोकांना त्या पण सगळ्या कर्मचाऱ्यांना लस दिल्यात की नाही कशाकरिता दिलं होऊ नये म्हणून. हा महत्वाचा विचार एक नाही. म्हणून समाजामध्ये असा एक वर्ग आहे की ज्याला त्रास आहे मग त्याचा त्रास उफाळून येऊ नये म्हणून कीर्तन करणे सुद्धा चालू कीर्तनात अशा लशी कोचित जायच्या. अशी मग त्यांची डोक्यावरती निघत नाही आणि ते जास्त टुकटूक करीत नाहीत. गपचूप बसतो जागेवर. मग म्हणतच नाही काय आज. निदान 2 तास काय म्हणणं नाही आपण जाऊ तर मीचा प्रश्न. खलबत्ता तुटणारच आहे त्याला कामच नाही. तिथे करणारच आहे म्हणा. हा महत्वाचा विचार. तुम्ही त्याला त्याच जागेवर जर त्याचं मूर्त दाबता आलं नाही तर मग मात्र भविष्यात त्रास सहन करावा लागू शकतो. असो आकाशवाणी झाली. आता ऐकू आली की नाही सगळ्यांना. आकाशवाणी सर्वांना ऐकू आली. कंसाने त्यांनी दोघांना बंदी खाण्यात टाकलं. याचा काल त्यांनी महाराज अशा पद्धतीने देवकीला 6 लेकरं झाली. 6 ची 6 लेकरं त्यांनी अशा पद्धतीने कंसानं मारून टाकल्या. त्यांचे नाव पाठले जे महाराजांचे पाठ आहेत म्हणून त्यांनी 6 लेकरं त्यांनी मारून टाकले. 7वा गर्भ आला. तो योग मायेने पळवला. तो त्यांनी रोहिणीच्या गर्भात नेऊन स्थापन केला. तिथे लोकांना त्यांनी त्रास होतो. पण इकडचा गर्भ काढला तिकडं कसं काय नाही असं कसं होईल का. आता विज्ञानानं सिद्ध केलं म्हणून बरं झालं. विज्ञानाने टेस्ट ट्यूब बेबी सिद्ध केलं की नाही महाराज. ट्यूब मध्ये बेबी तयार करायचं मग गर्भाशयात नेऊन स्थापन करायचं. टेस्ट ट्यूब बेबी होऊ लागली. इकडचा गर्भ तिकडे नेऊन सोडायचा. हे विज्ञानानं सांगितल्यामुळे लोकांना जरा बरं वाटायला लागलं. आता विज्ञानानं विमान तयार केलं तर पुष्प विमान नव्हतं म्हणतात. आता लागले म्हणायला होतं आधी आमचंच विमान पाहिलं म्हणून तुम्ही तयार केलं.
हा म्हणतो आमच्या विमान पाहिलं म्हणून विमान तयार केलं असं आहे असू द्या. म्हणून अशा पद्धतीने त्याने सहा लेकर झाले मारले, सातवा गर्भ योगमान्य पळवला. भाद्रपद शुद्ध षष्टीला त्याने बलभद्राचं प्राकट्य झालं. त्याने डोळे उघडले नाहीत. तो का डोळे उघडत नाही म्हणून त्यांनी त्याची जन्मपत्रिका ज्योतिषांना दाखवली. त्याने सांगितलं हा सामान्य नाही, हा शेष नारायणाचा अवतार आहे. प्रत्यक्ष परमात्मा त्यांनी प्रगट होणार आहे हा त्याचा आसन आहे. ज्या अर्थी हा आला त्या अर्थी आसनावर बसणारा परमात्मा इथे येणार आहे. म्हणजे कुठे येईल सांगा. सांगितलं त्यांनी आज तुमच्या राजाच्या घरी जन्माले, नंद राजाच्या घरी. काय करावं लागेल म्हणजे सगळ्या अबाल वृद्धांनी एकादशीचं व्रत करावं लागेल. निर्जल एकादशी, लहान लेकरांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांनी निर्जल एकादशीचं व्रत करा. सर्वांनी निर्जल एकादशीचं व्रत केलं, परिणाम जर काय झाला असेल. यशोदा राणी गर्भवती आहे. माझ्या खोटीला घाबरू नका. म्हणजे मात्र कोरोनाचा नाही, पण माझा मित्र आहे 5-7 वर्षापासून सांभाळला त्याला, आणि तो काय मला सुरू जात नाही. त्याची चिंता तुम्ही करू नका. असं बलभद्राचं त्यांनी प्राकट्य झालं. भगवानाचा त्यांनी प्रगट होणार आहे हा का डोळे उघडत नाही म्हणे. भगवान त्यांनी सगळ्यांनी निर्जल एकादशीचं व्रत केलं आणि मग मात्र त्यांनी यशोदा राणी गर्भवती आहे. सर्वजण आनंदी झाले. परमात्मा प्रगट होणार आहे तिकडे देवकी गर्भवती आहे. देवकीचं तेज वाढू लागलं, कंसाचं हृदय जळू लागलं, कंस व्याकुळ होऊ लागला. इकडे परमात्मा त्यांनी प्रगट होणार आहे. त्याची प्रगट होण्याची वेळ जवळ आलेली आहे. श्रावण महिना दशरथ हे मारिला तुझी होता मास. श्रावण महिना आला, त्याच्यात वद्य पक्ष आला, त्याच्यात अष्टमी तिथी आली. बुधवारचा दिवस आहे, रोहिणी नक्षत्र आहे. देवदेवता गर्भस्तुती करण्याकरिता आले. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यांचे योनी मोहितांचे सत्य सत्यस्य सत्यमृत सत्यनेत्रम सत्यात्मकम तम शरणम प्रपन्ना. भगवंताचं स्तवन अशा पद्धतीने देवदेवता करू लागल्या. गर्भाची स्तुती करू लागल्या. गर्भस्तुती काबर गर्भस्तुती करतात माहितीये. हा गर्भ एकदा देवाकडे गेला होता. तो म्हणा देवा हे आपल्या धर्मामध्ये सगळे मोठे मोठे बोलणारे त्यांनी बोलायला सुरुवात केली. कीर्तन पुरोचन करायला किती सगळे सांगायला सुरुवात करतात. गर्भवास मोठा वाईट आहे, गर्भाला जाऊ नका, गर्भवास चुकवा असं त्यांनी करा. सगळे माझी निंदा करतात. देव म्हणला असं का सगळे तुमची निंदा करतात गर्भवासाची. आता सगळे गर्भाची स्तुती करतील असं काहीतरी करतो. म्हणजे काय करतो, मीच येतो गर्भवासाला. असं म्हटलं की भगवान स्वतःच त्यांनी गर्भाला आला. पण आपल्यासारखा येत नाही महाराज भगवान. तो चैतन्याचा पुतळा आहे. तो दिव्य तेज रूपाने प्रत्यक्ष प्रगट होतो आहे. तो त्याच्या मायेनं प्रगट होतो. दिव्य तेज वाढू लागला. आता परमात्मा प्रगट होणार. रात्रीचे 12 वाजलेले आहेत. लख असणारा प्रकाश कारागृहामध्ये पडलेला आहे. दिव्य असणारी आकृती त्या प्रकाशानं धारण केली. अष्ट वर्षाचे चतुर्भुज असणारे भगवंताची मूर्ती प्रत्यक्ष प्रगट झालेली आहे. वसुदेवाबरोबर भगवान प्रत्यक्ष बोलू लागले. वसुदेवाने विचारलं देवा मृगमुखी तपश्चर्या करतात तेव्हा तुम्ही प्रसन्न होऊन प्रगट होता. मी काहीच तपश्चर्या केली नाही तरी माझ्या समोर तुम्ही का आलात मला सांगा. मग सांगितलं तपश्चर्येशिवाय मी भेटतच नाही हा सिद्धांत आहे. तपेविना दैवत माऊलींचं त्यांनी वाक्य आहे. पण तपश्चर्येशिवाय दैवत प्राप्त होत नसतं. तुम्ही जरी या जन्मात तपश्चर्या केलेली दिसत नसली तरी सुद्धा गतजन्मात मी तुमची तपश्चर्या म्हणून मी तुमच्या समोर आलो. कृष्ण आणि सुप्रा तुम्ही होतात. तुम्ही 1000 वर्षाची तपश्चर्या केली मी प्रसन्न झालो. विचारलं काय पाहिजे म्हणे देवा तुझ्यासारखा मुलगा व्हावा. देवांना माझ्यासारखा मीच आहे जगामध्ये. मग मीच प्रगट होणार. तथा असतो तथा असतो तथा असतो तिंना म्हटले. पण कृष्ण आणि सुप्राच्या घरी भगवान कृष्णगर्भ होऊन एकदा आले. तेच कृष्ण आणि सुदपा कश्यपाने आदित्य झाले. मी तुमच्या घरी वामन होऊन प्रत्यक्ष प्रगट झालो. आणि तेच तुम्ही आता वसुदेव देवकी आहात. मी तुमच्या घरी कृष्ण रूपाने प्रगट झालेला आहे. फक्त यायचं आपलं ठरलं होतं, थांबायचं काही आपलं ठरलं नव्हतं. मग आता मला जायचं आहे. आणि कुठं जायचं आहे मग मला वर्णन करून सांग. नंदाच्या Thank you.
एवढा मोठा होऊन तू आलास, तुला न्यावं कसं सांगितलं? मी सगळी तरतूद केलेली आहे, रक्षपाळ आता त्यांनी मी मोहून टाकलेले आहेत, मी आता लहान होणार आहे, भगवान लहान झाले, देवकीनं भगवंताला हातात घेतलं, स्तनपान करवू लागली, अमुक तिला आठवलं, सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेती झाली, कंसासी कळेल माझ्या बाळाशी मारेल, मग त्यांनी वसुदेवाच्या हातात भगवंताला देऊन टाकलं, मग भगवंताला उचलल्याबरोबर चमत्कार झाला, पायची बंधने गळती, उचलेला कमळापती बंधन गळाली, हातात घेऊन निघाले, टोपली जवळ आली, देवाला टोपलीत घातलं, डोक्यावर घेतलं, रस्त्यानं चालू लागले, धो धो पाऊस पडू लागला, शेष नारायणावरतून फण धरला, समोर यमुना नदी आडगाली, यमुनेला पूर आला, वसुदेवाच्या नाका तोंडात पाणी जाणार भगवंतानं ओळखलं, पायाचा अंगुष्ट स्पर्श केल्याबरोबर यमुना दुभंगली, तिनं रस्ता दिला, पलीकडच्या काठाला गेलेल्या यशोदाराणीच्या समोर कन्या प्रगट झाली, ती माया, तिच्या येण्यानं सगळा गाव त्यांनी झोपी गेला होता महाराज, जिथं जिथं माया प्रगट होते तिथं तिथं झोप लागते महाराज, महत्वाची गोष्ट आहे, कारण झोप लावणारीच त्यांनी माया आहे, हा म्हणून त्यांनी महाराज या मायेच्या झोपेतून जागा होण्याकरिताच प्रयत्नशील असलं पाहिजे, हा महत्वाचा विचार, पैसा अविद्येची आणि दार, विश्व स्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो, अनादि कालापासून त्यांनी महाराज विश्व स्वप्नाचा विश्वरूपी स्वप्न पडलेलं आहे, आणि अविद्या म्हणजे माया, तिची झोप लागलेली आहे, अविद्येच्या झोपेमध्ये सर्वजण झोपलेले आहेत, आणि या झोपेत त्यांनी विश्वरूपी स्वप्न पडलेलं आहे, आणि या स्वप्नात आपण सुख दुःखाचे हेलकावे त्यांनी खात आहोत, ज्या दिवशी श्रीगुरु आपल्या जीवनामध्ये प्रगट होतील आणि श्रीगुरूंच्या माध्यमातून बोध अंतकरणात उतरेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं महाराज म्हणतात ऐसी कर्मसाम्य दशा होय चेत विरेशा, तरी सद्गुरु अपैसा भेटेची की, मग श्रीगुरु जीवनामध्ये येतात आणि आल्यानंतर त्यांनी तत्वोपदेश करतात, बाबा तू सामान्य नाहीस, तू स्वतःला अमुक समजतो आहेस, अमुक पूर्ण असून तू सच्चिदानंद ब्रह्म आहेस, तत् आणि मग त्याला कळतं अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, हा बोध अंतकरणात ठसावतो, मग त्याची ती झोप उडून जाते, मग विश्व दिसायचं बंद होतं आणि सर्वत्र परमात्माच परमात्मा दिसू लागतो, हा दिव्य असणारा भाव आहे, कोणामुळे होतं? हे मायेच्या प्रभावानं होतं, सगळा गाव झोपी गेला म्हणजे काय झालं? माया प्रगट झाली, तिच्यामुळे त्यांनी अशी घटना घडली, पण झालं काय? आता परमात्मा गेला, तिथं परमात्म्याला समोर ठेवलं, यशोदेच्या समोर कन्या आपल्या बरोबर घेतली, पुन्हा कारागृहात आले, कन्या आकांत केला, कंस मारण्याकरिता तिला धावून आला, हातातून त्यांनी मिसटली, त्याला सांगितलं तुझं लागे मध्ये उपजला मजा आधी, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला, तिने सांगून टाकलं, इकडे गोकुळ असे लोकांना त्यांनी भगवंताच्या प्राकट्याची बातमी कळाली, नंदराजाची बहीण आहे म्हणत सुनंदा ही त्यांनी सगळ्यात आधी यशोदाराणीच्या समोर गेली, तिनं पाहिलं नीलमण्यासारखा चमकणारा कन्हैया तिला दिसू लागला, घाईघाईनं यशोदेला जागं केलं, वहिनी जाग्या व्हा, तुम्हाला मुलगा झालेला आहे, तुम्ही ऐकतात ना सर, झोपेत कुठे बाळांपण होत असतं का? झोपेत बाळांपण होत नसतं, बाळांपण म्हणजे दुसरा जन्म असतो महाराज, दोन जन्म होतात, बाळांपण म्हणजे आपलं काय कळतं त्याच्यात, इकडे मातृशक्ती आहे त्यांना विचारा, दोन जन्म होतात, त्या बाळाचा पण जन्म होतो, आईचा दुसरा जन्म होतो महाराज, एवढ्या भयंकर वेदना असतात, मग झोपेत कसं आहे बाळांपण झालं, काय प्रगट झाली होती? माया, माया किमकिम न करोती, अगं तिथं घटना पडायची माया, तिच्या सामर्थ्यानं सगळ्या गोष्टी होऊ शकतात, पण तिच्याच मुळे झोप लागली होती, जागी झाली, पाहिलं कन्हैया त्यांनी मांडीवर आहे, फार आनंद झाला, यशोदेच्या घरी भगवान प्रगट झाला, यशोदेच्याच घरी भगवान प्रगट होत असतो, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, भगवान जर प्रगट झाला तर यशोदेच्याच घरी प्रगट होत असतो, भगवान जर प्रगट झाला तर नंद राजाच्याच घरी प्रगट होत असतो, नंदाच्याच घरी प्रगट होत असतो, म्हणून त्यांनी आपल्या घरी जर भगवान प्रगट व्हावा असं वाटत असेल तर आपले नाव बदलून घ्या, नाव बदल्यावर होईल का महाराज? नाही होत ना, नाव बदलून त्यांनी होत नसते, मग काय करावं लागेल? अवस्था बदलावी लागेल, अवस्था बदलावी लागेल, म्हणजे हे द्रष्टांत सांगत असतात महाराज, मला येत नाही तसं सांगतात, एक त्यांनी वाटमारी करणारा माणूस होता आणि रस्त्याने त्यांनी जाणारे जे लोक होते त्याच्यातले त्यांनी त्याने ती पकडले सगळे लोक, आणि पकडल्यानंतर जो पहिला माणूस होता त्याला मारहाण करायला सुरुवात केली, मग काय झालं ना, त्याची ती बाई होती तिला मारित होता, मारल्यानंतर तुझं नाव काय? ती म्हणली मीना, मीना तिचं नाव होतं मीना, असं म्हणल्यानंतर त्यांनी महाराज त्याने तिला सोडून दिलं, म्हणे का बरं तुम्हाला माझी बहीण आहे एक, तिचं पण नाव मीनाच आहे, असं तिचं नाव ऐकलं की मला बरं वाटतं, सोडून दिलं, तिला तिला सोडून दुसरा माणूस धरला, त्याला आता मारणार, म्हणजे तुझं नाव काय? तुम्हाला माझं नाव गंगाराम आहे पण लोक मला प्रेमानं मीना म्हणतात, मला प्रेमानं नाव बदलल्यानं असं होत असतं, तुमचं नाव यशोदा ठेवलं म्हणजे देव येईल का? नाही, तुमचं नाव नंद ठेवलं म्हणजे देव येईल का? नाही, नाही येणार, म्हणजे काय करावं लागेल? यशोदा म्हणजे काय लक्षात घेतलं पाहिजे, यशोदा कशाला म्हणायचं हे लक्षात घेतलं पाहिजे, यशोदा ही वृत्ती आहे महाराज, नंद ही एक वृत्ती आहे, यशोदा म्हणजे काय? यशम दधाती इति यशोदा,
जी जगाला यश देणारी वृत्ती आहे तिला यशोदा म्हणायचा. महत्वाचा विचार सांगतो, एखादं फार मोठं कार्य तुमच्या हाताने व्हा, फार झटून तुम्ही एकट्याने ते कार्य करावं, आणि संपूर्ण कार्य पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतोय, सगळं काम झाल्यानंतर लोकांच्या समोर म्हणावं मला कशाचं, तुम्ही सगळेजण होते म्हणूनच झालं, तुम्हाला सगळ्यांना त्यांनी करता आलं, तुम्ही सगळ्यांनी केलं म्हणूनच झालं, मी केलं नाही. दुसऱ्याला यश देणारी जी वृत्ती तिला म्हणायचं यशोदा. ज्याला जीवनामध्ये दुसऱ्याला यश देता येतं त्याला यशोदा म्हणतात. आणि अशीच यशोदा त्यांनी महाराज वृत्ती आहे. ही वृत्ती जर झाली तर परमात्मा स्वतःच आपल्या घरी. नंद म्हणजे काय? आनंदम दधाती ती नंद. हा जो जगाला आनंद देणार आहे त्याला नंद असं म्हणत जातो. पण आपलं जीवन आपण असं तयार करून घ्यावं. परमार्थ करायचं, परमार्थ करायचं म्हणजे काय? लोकांना असं वाटतं फार पाठांतर केलं म्हणजे परमार्थ होतो. लोकांना असं वाटतं फार गाता आलं, वाजवता आलं, फार पोपटासारखं बोलता आलं, कंबर बांधून म्हणजे परमार्थ होतो. असं जर तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही गैरसमजात जगत आहात. हा महत्वाचा विचार आहे. याला परमार्थ म्हणत नाही. परमार्थ म्हणजे काय? खरा शुद्ध परमार्थ जर काय असेल तर आपल्या जीवनामध्ये कधीच कोणालाच कोणत्याच प्रकारचं दुःख होऊ नये, शब्दाने होऊ नये, शस्त्राने होऊ नये, कशानेच होऊ नये महाराज. आपण कोणत्याच प्रकारचं दुःख कोणाला देऊ नये हा शुद्ध परमार्थ आहे महाराज. सगळ्यांमध्ये परमात्मा पाहावा आणि सगळ्यांच्या सुखाचा विचार करून त्यांनी जगत जावं. आणि कसं दुसऱ्याचा विचार करावा? अरे आपल्याला ज्याच्या सुख वाटतं, आपल्याला जे समाधानाचं त्यांनी वाटतं ते दुसऱ्याला त्यांनी वाटत असतं त्याच प्रकारचं. म्हणून त्यांनी त्याचा भाव जाणावा आणि त्याचा भाव जाणून त्याच्याबरोबर त्यांनी वागत जावं. दुसऱ्याला कधीच दुःख देऊ नये महाराज. असं ज्याला कळालं हे कधी कळतं माहितीये का? हे त्यांनी प्रगल्भता आल्यानंतर कळतं. त्याला मॅच्युरिटी म्हणतात. ज्याच्या जीवनामध्ये मॅच्युरिटी आली त्यालाच हे कळू शकतं महाराज, दुसऱ्याला नाही. म्हणून पोटात घालता आलं पाहिजे. माझ्या समोर जर समजा का की काळकरी उभे आहे, एखाद्या काळकऱ्याने 20 रुपये प्रमाण दिलं, त्याच्यावर 2 टाकायचं नाही, समजून घ्यायचं. दिलं ना बिचाराला प्रमाण, त्याच्यावर एखाद्याने चुकीचं प्रमाण दिलं, कीर्तन करताना महाराज चुकीचं आहे का असं, त्याला एवढ्या माणसं इतक्या माणसं लगेच त्याच्यावर धावून मोकळे. दुःख होतं ना त्याच्या अंतकरणाला, कुठेतरी दुःख होतं ना, देऊ दे ना काय होतं, तो काय फोड येतील का अंगाला, त्याचं प्रमाण ऐकलं नाही का, लोकांना काय हाकवायला लागेल, काय होईल, काय होणार नाही, त्याचं प्रमाण ऐकलं नाही काय होईल. आता मला असं बोलताय तर मी काय करू, जाऊ द्या बरं आहे, ठीक आहे. मला हे सांगायचं, कोणाचा अपमान करू नये, कोणाला वाईट म्हणू नये, कोणाला दुःख देऊ नये. आणि दुसऱ्याला दुःख देणं त्याला वेदना होतात, आणि त्याला वेदना द्यायचं फार पाठांतर केलं, सारा आखा काकडा पाठ आहे. आणि आमचा हरिपाठ 5-12 दिवसात, आणि 2 टाकायचं तर बंद नाही महाराज. हे या परमार्थ म्हणणार आहे तुम्ही? तुम्ही म्हणत असाल तर मी म्हणणार नाही, कधीच म्हणणार नाही. काय काम नाही महाराज, हा परमार्थच नाही. हा महत्वाचा विचार. आमची दिंडी जाते पंढरपूरला, बाबांची बाळनाथ गडावरून बाबांच्या दिंडीत आम्ही जातो. एक दगडवाडी म्हणून गाव आहे पंढरपूरच्या जवळ गेला, आणि तिथं गेल्यानंतर आमची दुपारचा ठेपा होता. बरं स्वयंपाक काय, त्या माणसाने फार नाही पिठलं भाकरी केलेली होती. आमचा रथ गेला, रथ गेला पहिले सोडले बाजूला, त्यांनी लावले, आणि ते जो रथावाला होता तो उतरला, त्याला ती वैरण दिसली. म्हणजे ती त्याला काय वळे म्हणतात, तुमच्याकडे काय गजी म्हणत असतील वळे, ती वळई त्याने पाहिली, पिंडी घेतली आणि पिंडी फक्त पायावर अशी मोडली आणि 2 बैलांच्या समोर टाकली. तर तो जो मालक होता ना असा दष्टपुष्ट होता, चांगला ढेरी मोठी वाढली होती, सारे अंगाला गंज होता, चट्या पट्ट्याचा वा गुरुजी म्हणायची बरं, हातात त्यांनी माळ गळ्यात एवढ्या माळा फेकून मारली, त्याचा कान फुटल अशी त्याची अवस्था. आणि असा त्यांनी रामकृष्णारी रामकृष्णारी त्याच्या तोंडात सारखं रामकृष्णारी, आणि फक्त पेंडी मोडलेली पाहिली, फक्त पेंडी मोड. रामकृष्णारी बंद झालं आणि बैलाला पिंडी घातली तरी बापाची आहे का मला, याला परमार्थिक म्हणणार तुम्ही? बैलाला पिंडी घातली तरी पण त्याच्यावर धावला, काय कारण आहे? तू तोंडात रामकृष्णारी म्हणतो कशाला? मुमे राम बगल मी छोरा. तोंडात राम असून काय उपयोग आहे? मनात राम असावा, भावनेत राम असावा, क्रियेत राम असावा, हा महत्वाचा विचार आहे. सगळे लोक त्यांनी राम राम तर म्हणतात, गोष्ट खरी आहे, पण भावना किती राममय झालेली आहे हे पण पाहण्यासारखंच आहे महाराज. म्हणून ते त्यांनी प्रत्यक्ष पाहत जावं, महत्वाचा विचार आहे. आनंदम दधाती ती नंदा, फिरून फिरून तिथे आलो पाहिजे ना, नाही तर फिसकट लगी लांब जात असं आहे. म्हणून त्यांनी नंदराजाच्या घरी भगवान त्यांनी येत असतो, नंद झालं पाहिजे. आता होता येईल की नाही सगळ्यांना यशोदा? आता होता येईल ना सगळ्यांना नंद? नाव बदलायचं नाही, आता फक्त भावना बदलायची. हा महत्वाचा विचार. नंदराजाच्या घरी परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला, सगळ्या गावाला आनंद झाला, सर्व गाव आनंद विभोर झाला. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्णनंदा घरी आनंद रडणारी सर्व आनंद व्यक्त
सगळं गाव भगवंताला पाहण्याकरिता चार दरवाजे आहेत महाराज नंदराजाच्या घराला. ज्या घराला चार दिशेला चार दरवाजे असतात ना त्याला चतुष्शाल घर म्हणावं, चतुष्शाल भवन असं त्याला म्हणायचं. त्याच्या सर्व सौख्य नांदत असतं, चार बाजूला दरवाजे असतात. चार दरवाजे सर्वजण भगवंताला पाहण्याकरिता खेळण्याला पाहण्या बायकांना दासी जणी हेल घाली. हेल घालण्याकरिता म्हणजे काय, म्हणजे अशी बैलगाडी घेतली त्याच्यात पेंड्या सगळ्या रचल्या चांगल्या आवडून बांधल्या आणि मग तो हेल असा आहे का? नाही ना, आता हेल घालीतच नाहीत ना लोक म्हणून ते लोकांना असं सांगितलं पाहिजे. म्हणजे ती बैलगाडीतला हेल नाही, बायका त्याने एखाद्याच्या घरी मुलगा झाला की डोक्यावर पाणी त्याने हंडाभर घेऊन जायचं आणि त्याच्या दारात नाही, आता प्यायलाच पाणी भेटत नाही दारात कधी नेऊन होते महाराज म्हणून आता हेल बंद झाले. पण हेल घातली जायची, मग ते बळी घेऊन मावशी बसले जायचे ती पाहिला आमकीने हेल घातला दुसरीने हेल घातला, मग सगळी हेल घालून झाल्यानंतर तिला साडी जुळी द्यावी लागते असा काहीतरी नियम असतो. म्हणून दासी जणी हेल घाली पण त्यांनी सगळ्या गोप गोपिका त्यांनी भगवंताला पाहण्याकरिता येऊ लागले. सर्व आनंद विभोर आहेत, सर्वांना आनंद झाला गोष्ट खरी आहे, पण एकाला मात्र त्रास झाला त्याचं नाव आहे कंस. कंसाला त्यांनी वेदना झाल्या. कंस म्हणजे अहंकार, अहंकार रूपी कंस आहे महाराज, त्याला त्रास होतच असतो त्याला त्यांनी. कारण परमात्म्याचं प्राकट्य झालं की त्याला जावं लागतं. एक तर अहंकार राहतो नाही तर देव राहतो. जिथं देव आहे तिथं अहंकार नाही आणि जिथं अहंकार आहे तिथं देव नाही. सूत्रच आहे म्हणा, लक्षात ठेवा. जिथं अहंकार आहे समजायची इच्छा अजून देव आलेलं नाही.
आणि जिथं देव आलेला आहे तिथं अहंकार दिसणारच नाही, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी अहंकार रूपी कंस आहे त्याला त्रास होऊ लागला. त्यानं षड्यंत्र करायला सुरुवात केली, सगळ्या आसुरांना बोलावलं म्हणे माझा शत्रू जन्माला आलाय मारण्याकरिता कोणीतरी जा. मग पुतनाबाई त्यांनी समोर आल्या, या पुतनेनं भगवंताला मारण्याचा वेळाच उचलला. पुतना भगवंताला मारण्याकरिता निघाली. 84 कोस वरची भूमी आहे. दिनानी दुर्बळांची मारित बालके करिता ती शोके मायबाप. लहान लहान लेकरांना त्यांनी मारती आहे. भगवंताने विचार केला माझ्यामुळे लेकर मरू लागलेले, काय केलं पाहिजे? मायेला मायेचा पडदा टाकून खेचून घेतली स्वतःकडे. सुंदर रूप धारण करून यशोदेच्या समोर आले, सांगितलं मी अप्सरा आहे, स्वर्गातून आलेली आहे, माझ्या स्तनामध्ये अमृत आहे. मी असा विचार केला फार दिवसांनी तुला लेकर झालं, त्याला अमृत तरी पाजावं. यशोदेला फार आई आहे ना महाराज, भोळी बाबडी असते. तिला आनंदाला म्हणे ठीक आहे ना. मग तिनं देवाला मांडीवर घेतलं आणि स्तनपान करू लागली. पण मात्र भगवंतानं तिला आपल्या स्वरूपामध्ये एकरूप करून टाकलं. फार लांबलंच कथा आहे, पण बिराण्याने लांबलंच म्हणून थोडक्यात सांगतात. मौली म्हणतात शोषिली पुतना येणे मोहिलेले करून सगळ्यात आधी तिनं विष आणलं होतं. अहो बकियम स्तनकाल कुटुंब कालकुट नावाचं विष घेऊन आली होती. भगवंतानं आधी विष पिऊन घेतलं. विष पिल्यानंतर खरोखर तिला प्रेम पाना फुटला आणि मग त्यांनी तिचा प्रेम पानाही भगवंतांना प्राशन करून घेतला. दोन गोष्टी झाल्या. नंबर 3, आता तिचे प्राण भगवंतांना ओढायला सुरुवात केली. असंच आहे ना, भगवान जेव्हा आपल्या हृदयामध्ये येतो त्यावेळेला आपल्याकडे सुद्धा या 3 गोष्टी आहेत. आपल्याकडे सुद्धा काम क्रोधादी विकारांचं विष भरलेलंच आहे. देव जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतो तेव्हा सगळ्यात आधी जर आपल्यात काय संपवून टाकत असेल तर काम क्रोधादी विकार संपवून टाकतो. कारण जोपर्यंत काम क्रोध हे घर खाली करीत नाही तोपर्यंत परमात्म्याचं सुख प्राप्त होऊ शकत नाही. पण भगवान आधी त्यांनी ते विष संपवून टाकतो. आणि ज्या दिवशी अंतकरणातून सगळे कामक्रोध संपवून जातील, सगळ्या वासना शांत होतील. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतो, ओघान आलं म्हणून सांगतो. श्यामसुंदराची मुरली वाजतच असते म्हणा, त्याचा जो पावा आहे ना सतत वाजतोय, कायम सुरती वाजतोय, नित्यलीला भगवंताची चालू आहे. पण कायम जर पावा वाजतोय आपल्याला काय ऐकू येत नाही? आपल्या कानावर का पावा येत नाही? त्याचं कारण आहे महाराज, त्याचं कारण असं आहे आपल्या सर्वांच्या समोर एक पडदा आहे आणि तो पडदा त्याचा पावा आपल्यापर्यंत येऊ देत नाही. कशाचा पडदा आहे? आपल्या सर्वांच्या समोर वासनेचा पडदा आहे. आपल्या अंतकरणात वासना आहेत. वासना शब्दाचा अर्थ फक्त वाईटच विषयाचीच वासना असं करू नका. फक्त त्यांनी मैथुनाची वासना असा विचार मनामध्ये आणू नका. वासना खाण्याची पण असू शकते, वासना पाहण्याची पण असू शकते, वासना लेण्याची पण असू शकते. कशाची? मान प्रतिष्ठा वैभव संपत्ती सगळ्या गोष्टीची कशाचीही वासना असू शकते. आपल्या अंतकरणामध्ये जोपर्यंत या बाह्य वासना आहेत आणि तोपर्यंत परमात्म्याचा पावा आपल्याला ऐकू येत नाही. मग गोपिकांच्या अंतर्गत वासना नव्हती का? महाराजांचं प्रमाण आहे. धन्य हरिरंगी गुंतल्या वासना उदास त्यासुना गवळ्यांच्या, त्यांच्याजवळ पण वासना आहे. पण ती वासना संसाराची वासना नाही, ती वासना भगवत प्राप्तीची वासना आहे, भगवत दर्शनाची वासना आहे, पवित्र असणारी वासना आहे. आणि म्हणून त्यांनी अजून एक प्रमाण सांगतो, देवा पुरवावी वासना. महाराज म्हणतात ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. ही वासना तू कोणाला म्हणतात? कशाची वासना आहे? संत भेटीची वासना आहे, संतांच्या दर्शनाची वासना आहे, पवित्र वासना आहे. म्हणून जोपर्यंत आपल्या अंतकरणामध्ये संसाराच्या वासनेचा पडदा आहे तोपर्यंत आपल्याला परमात्म्याचा पावा ऐकू येऊ शकत नाही. आपण काय केलं पाहिजे? आपण त्यांनी सगळ्या प्रकारच्या वासना संपून टाकल्या पाहिजे. आपण आपल्या अंतकरणातले सगळे विकार अशा पद्धतीने शांत केले पाहिजे, जाणलं पाहिजे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा विचार सांगतोय. एखाद्या माणसाला फार गुलाबजाम खावासा वाटतो, तो खाण्याकरिता त्याचा मुख असा विसरतो. त्याला समोर गुलाबजाम दिसले की त्याला सहनच होत नाही, कधी एकदा जाईल ना. मग ते कीर्तन चालू असू नाही तर लग्न लागू नाही तर नाही लागू, गुलाबजामकडे जाणार म्हणजे जाणार, कारण त्याची वासना गुलाबजाम मध्ये अडकलेली असते. त्यांना जर गुलाबजाम खायला मिळाला नाही तर तो कासावीस होतो. त्याने थोडासा मनाशी विचार करावा. फक्त उदाहरण म्हणून सांगतो, त्यानं मनाशी विचार करावा की किती दिवस खाशील. एक ग्रस्त होते, ते फार विचारी होते बरं, त्यानं गुलाबजामच खायला आवडत होते खरोखर. म्हणून तू गुलाबजामचं उदाहरण सांगतोय. त्यांनी मनाशी त्यांनी विचार केला, अरे किती दिवस तुला ही गुलाबजाम आवडतील आणि किती दिवस याच्या आहारी असेल, त्याचा गुलाम झालास, त्या गुलाबजामचा गुलाम झालास, काय करावं? 2 किलो गुलाबजाम आणले, खायला सुरुवात केली. स्वतःलाच म्हणतोय खा, सगळे खाल्ले. 2 किलो खाणं काय सोपी गोष्ट आहे का? खाल्ले आणि खाऊन झाल्यानंतर काय झालं ऐका. बोट घातले नरड्यात आणि बोट घालून एका परातीत उलटी केली, परातीत उलटी केली आणि उलटी केल्यानंतर गुलाबजाम कडे पाहायला लागले. आता खातोस का? आता खातोस का? स्वतः बरोबर सुरुवात केली आणि काहीच विचार न करता परत तोंडाला लावली आणि उलटी केलेलं परत तोंडात टाकलं. परत कधीच खावं असं वाटलं नाही. महत्वाचा विचार आहे, माझ्या पोटात वासना आहे. मी जरी तुमच्या समोर पोपटासारखा बोलत असलो तरी सुद्धा माझ्यातला खरकटेपणा मला दिसतो आहे.
तुम्हाला जरी दिसत नसला तरी मी कुठे कमी आहे हे मला कळत आहे. आपला आपला तुम्ही पहा, मी माझं खरं राजूनच बोलतोय. मी काय झाकून धारून बोलत नाही, मी स्पष्ट बोलतोय. माझ्या पोटात काम आहे, माझ्या पोटात क्रोध आहे, माझ्या पोटात लोभ आहे, मी पाहतोय. पण हा पण कशाकरिता नाकवर करून तुमच्या समोर सांगतोय, याच्याच करता सांगतोय. मी निदान त्या नित्य घालवण्याच्या प्रयत्नात तरी आहे, निश्चित प्रयत्न करतो. तेव्हा मला यातलं वर्म कळतंय, याच्यात काय भरलेलं आहे. हा काम काही कामाचा नाही हे मला कळतंय. हा क्रोध काय कामाचा नाही, किती क्रोध करणार आहे मी, कोणावर कोणावर क्रोध करणार आहे मी. माझा जन्म निघून जाईल पण क्रोध माझ्याच्याने जाणार नाही. हे जोपर्यंत विकार माझ्या पोटात आहे तोपर्यंत मी परमात्म्याच्या भक्तीचा अधिकारी होणार नाही. मी म्हणतोय फक्त स्वतःला कृष्ण कृपांकित, मी म्हणतोय स्वतःला हरिभक्तीपरायण, पण मी हरिभक्तीपरायण नाही. का तर माझ्या पोटात हे विकार भरलेले आहेत म्हणून. आता हे मी माझं सांगतोय, तुम्ही एकदा सर्वजण आपापले पानं आपल्या आपले तपासून घ्या, स्वतःच्या वया तपास. हे बघा इथं महात्मे बसले आहेत, त्यांच्या समोर मी उद्धटपणानं बोलणं योग्य नाही महाराज. तुमच्या समोर मी फार दाट बोलू नये, पण मला राहतच नाही काय करू मी. पण मी माझं सांगतोय महाराज, मी कुठं तुम्हाला नाव ठेवतोय काही कोणाला, मला तुमचं काही धोरण राहायचं नाही. मी माझं माझं सांगतोय आणि वस्तुस्थिती सांगतोय. अहो स्वतःच्या पोटात खरकटेपणा हे सांगण्याकरता पण धमक असावी लागते. माझ्या पोटात धमक आम्ही धमकीने तुमच्या समोर सांगतोय की मी खरकटाच आहे. हे माझं सांगतोय, आपलं आपलं तपासून पहा. भगवंताचं प्रेम जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर आधी पोटातला अहंकार घालवावा लागेल. मी माझ्याकरिता या सगळ्या गोष्टी, मला सगळी दुनिया पाहिजे हे घालवलं पाहिजे. तोच अहंकार रूपी कंस आहे. हा कंसाला जाणी तडा जातो, कंसाला भीती वाटते. कंस भयभीत झाला, त्याला वेदना होऊ लागल्या, त्यानं पुतणीला जाणी पाठवलं. पुतणा सुंदर रूप धारण करून आली भगवंताला मारण्याकरिता, मग तिचं विष पिऊन घेतलं. ते विष म्हणजे विकार आहेत महाराज. आणि ज्या दिवशी पोटातले सगळे विकार संपून जातील, माझं म्हणणं ऐका सगळे जण, ज्या दिवशी पोटातले सगळे विकार संपून जातील त्या दिवशी खरोखर देवाविषयीचं प्रेम पोटात तयार होईल महाराज. खरं प्रेम त्या दिवशी तयार होईल ज्या दिवशी सगळे विकार संपून जातील. खरं सांगतोय मी तुम्हाला, ज्या दिवशी काहीच वासना शिल्लक राहणार नाही त्या दिवशी खरं भगवंताचं प्रेम तयार होईल. मग नाटक राहणार नाही, मग ते फक्त बोलण्यापुरतं शिल्लक राहणार नाही. ओरिजिनल प्रेम कधी तयार होईल, ज्या दिवशी सगळ्या वासना संपून जातील संसाराच्या. ओरिजिनल प्रेम कधी तयार होईल, ज्या दिवशी सगळे विकार पोटातले संपून जातील, ते ओरिजिनल प्रेम आहे महाराज. मग ते प्रेम म्हणजे दूध आहे. पुतणीला प्रेम पाना फुटला, भगवंतानं प्राशन केलं म्हणजे काय, तिचं प्रेम भगवंतानं स्वीकारलं. आणि ज्या दिवशी भगवान भक्ताचं प्रेम स्वीकारतो त्या दिवशी भगवान भक्ताला आपल्याहून वेगळं ठेवत नाही, त्याचे प्राणासहित त्याला आपलंस करून टाकतो. मग भगवंतानं प्राण खेचायला सुरुवात केली. तीन मुद्दे सांगितले, आधी विष पिलं, मग प्रेम पाना प्राशन केला, आणि मग त्यांनी प्राण खेचायला सुरुवात केली, आणि मग भक्ताला आपलंस केलं. एवढं आपलं केलं पुतणीला की तिला सायुज्य मोक्ष देऊन टाकला महाराज. तुवा सनकादिकाची निमाने सायुज्य सौरसुनी धरा पुतणे, जी विषाचे निस्तनपाने मारू आली, विष घेऊन मारण्याकरिता आली पण तिचा उद्धार करून टाकला महाराज. म्हणून एवढं भगवंताचं वैभव आहे महाराज. म्हणून कैवल्य आहे पवित्र, वैर्य आहे ते झाले. पण कैवल्यासारखं दान वैर्याला सुद्धा देतो. पुतणीचा उद्धार करून टाकला कंसाला, बातमी कळाली, कंस घाबरला. त्यानं महाबळ नावाचा त्यांनी असूर पाठवला, त्यानं ब्राह्मणाच्या रूपात येऊन देवाला मारण्याचा प्रयत्न केला, देवानं त्याची विटंबना करून टाकली. मग काय करावं आता, मात्र त्यांनी अनेक असुरांना पाठवतोय, भगवान सर्वांना त्यांनी मारतोय, फक्त एवढंच काम करतो का म्हणे नाही. मग काय करू लागला हा भगवान, आता त्यांनी लीला करू लागला, यशोदेला आनंद देऊ लागला. आता तो करवट बदलू लागला, एका अंगावर होऊ लागला. आता तो पावथा पडू लागला. आता तो त्यांनी महाराज रांगू लागला. रांग तो आहे का नाही, अतिशय सुंदर असणारा का नाही, तळवे तळहात डेंगीत डाव्या गुडघ्याने रांगत रांगू लागला. आता रांगता रांगता त्यांनी महाराज त्याला 84 खांब असणारं मंदिर आहे, 84 खांबा मंदिर आहे महाराज. आता तुम्ही जाऊन बघा, आजही मंदिर उभं आहे. सगळ्या घरात भगवंतान अशा पद्धतीने रांगावा, अंगणामध्ये अशा पद्धतीने भगवंतानं रांगत रांगत खेळण्याकरिता जावं. आणि बाहेर त्यांनी गेल्यानंतर पुन्हा घराच्या वेळेला भगवंताला यायचंय. आधाराची अपेक्षा करावी, छोटे छोटे गोपाळ, छोट्याशा गोपिका, किंवा त्यांनी महाराज कोणी जवळ असेल त्याच्याकडे त्यांनी पाहावं. आणि घरात जाण्याकरिता त्यांनी महाराज किलकिल्या नजरेने पाहून त्याचा आधार घ्यावा. आणि त्याचा आधार घेऊन, टेका घेऊन, भिंतीचा टेका घेऊन मग त्याला आतमध्ये त्यांनी प्रवेश करावा. जगाला चालवणारा परमात्मा, संपूर्ण जगताचा आधार असणारा परमात्मा, आणि तो त्यांनी महाराज भक्तांच्या अंगणामध्ये रांगतोय. सामान्य नाही, अनंत ब्रह्मांड ज्याचे एका रोमात आहे असा ज्याचा विशेष असणारा महिमा आहे, डंका वाजतो आहे त्याच्या एका एका रोमात अनंत ब्रह्मांड आहेत असा असणारा परमात्मा. आणि तो गवळ्यांच्या घरामध्ये त्यांनी महाराज नंद राजाच्या घरी, यशोदेच्या घरी बाललीला करतोय, रांगतोय. आणि रांगत असताना घरात प्रवेश करण्याकरिता त्यांनी उमरा चढून जाताना त्यांनी आधार शोधतोय, शोधतोय महाराज वर्णन करून सांगतात.
महत्त्वाचा विचार आहे तो कोण आणि हा कोण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा हे म्हणत असताना हे बघा अभंग म्हणत असताना अभंगाची नजर पण असली पाहिजे आणि उभीच अभंग म्हणण्यात काय तात्पर्य अभंग काय फक्त म्हणण्याकरिता नाही तयार केली कधी कधी मला असा एक प्रश्न निर्माण होतो महाराज अभंग असं वाटतं लोकांना अभंग फक्त चाली लावण्याकरिताच करून ठेवलेले अभंग साधू संतांनी फक्त चाली लावण्याकरिता केलेले नाहीत मग आपली चाल बदलण्याकरिता फक्त चाली लावतात आपली चाल बदलत नाही हा महत्वाचा चाल बदलली पाहिजे चाल आपण ज्या चालीला चालून चाल बदलली पाहिजे म्हणून त्यांनी चाल लावण्याकरिता अभंग नसून त्यातला भाव जाणला पाहिजे असा आहे महात्मे त्यांच्या अधिकारात असतात बरं भाऊ भाऊ होते आमचे भाऊ होते वैकुंठवासी पंढरनाथ महाराज देवकर यांच्याकडे माझं श्रवण झालं महत्वाचा मुद्दा सांगतो मग त्यांच्याकडे नवीन मी गेलो गुणगुण करायचो अभंग म्हणण्याचं गुणगुण करायचं गुणगुण करायचं की अभंग म्हणायला लागलो हे संतांनी सरिता केलो तैशा परी चंदनाने बोली व्यापलेल्या काय म्हणलो संतांनी सरिता केलो तैशा परी ते असं त्यांनी ऐकलं माझी ती गुणगुण मला म्हणलं परत म्हणलं संतांनी सरिता केलो तैशा परी असं म्हणलं परत म्हणले संतांनी सरिता हा म्हणली दादा म्हणजे संतांनी सरिता नाही संतांनी सरता केलो तैशा परी सरिता म्हणजे नदी आणि सरता करून घेणं म्हणजे आपलंस करून घेणं पूर्णत्वाला नेणं त्याच्या अधिकारानं ओढून नेणं असा त्याचा अर्थ त्यांनी होतो हे कशाकरिता त्यांनी आहे महाराज ना त्याचं तात्पर्य असं आहे की आपण जे त्यांनी म्हणतो आहोत त्याचा अर्थ आपल्याला माहीत असला पाहिजे आणि अर्थ जाणून म्हणलं पाहिजे महत्वाची गोष्ट वृंदावनात कथा केली आम्ही आणि वृंदावनात कथेला भावना नेलं भाऊ समोर कथा ऐकायला बसलं
एक प्रमाण दिलं नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देव होईल म्हणती ते होती तरी काय चिंतीने धरावे असं प्रमाण दिलं. त्याने ऐकलं पण तिथं काहीच नाही म्हणले मला सगळं झालं कथा झाली. त्यांना चोपदार घेऊन गेले त्यांच्या जागेवर आणि गेल्यानंतर त्यांनी महाराज 11:30 दरम्यानच त्यांनी मला बोलवून घेतलं. म्हणजे चोपदार पाठवला म्हणे महाराज बोलून आहे गेलो. म्हणून आता भाऊंनी बोलवलं म्हणलं काय काहीतरी झालं असणार नक्कीच. गेलो भाऊंच्या समोर आता घाबरत घाबरतच म्हणलं काय झालं भाऊ कशाला बोलवलं. ते म्हणे आज प्रमाण दिलं कथेमध्ये म्हणे हा म्हणजे काय प्रमाण होतं म्हणे नरदेह निधान लागले हाती उत्तम सार मन बरं म्हणले ते प्रमाण म्हणलं मी नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देव होईल म्हणते ते होती तरी का चित्तीनं धरावे असं म्हणल्यानंतर ते म्हणले तसं नाही ते मग देव होईल म्हणते ते होती नाही देवची होईल म्हणते ते होती तरी का चित्तीनं धरा ची राहिला होता म्हणून बोलून घेतलं होतं. म्हणजे एवढी नजर असावी एवढा बारकावा असावा आणि अशा महात्म्याच्या तालमीत जर एखादा माणूस तयार झाला तर त्याची गाडी खडकात जरी गेली तरी पालती व्हायची कोणी तालमीत जर राहिली तर कसं काय त्याने होईल कधी चित होईल सांगायचं. तालीम महत्वाची म्हणजे त्यांची तालीम सांगतोय मी तुम्हाला ची सुद्धा सहन झाला नाही ची गाळायला सुद्धा त्यांना सहन झाला नाही एवढं त्यांचं वैभव होत. असू द्या डोबा तो हा विठ्ठल बरोबर हे मी सांगतो तो हा विठ्ठल बरोबर तो हा माधव बरोबर हे तो म्हणण्याचं तात्पर्य काय हा दिसतोय कोण दिसतोय हा रांगतोय हा दिसतोय हा रांगताना उमरा चढण्याकरिता टेका घेऊन उभा राहतोय हे दिसतंय रांगतोय म्हणजे सामान्य वाटतोय हे पण सगळ्या लोकांना दिसतंय तो सावळा सुकुमार आहे हे पण लोकांना दिसतंय तो त्यांनी महाराज लीला करतोय सगळ्यांच्या समोर रांगू लागला हे सर्वजण पाहतात हा दिसतोय पण हा कोण आहे हा सामान्य नाही कोण आहे ज्याच्या एका रोमामध्ये त्यांनी अनंत ब्रह्मांड आहे असा ज्याचा महिमा आहे तो आहे महाराज वर्णन करून सांगतात. असा असणारा जो परमात्मा तो या
या गवळी यांच्या घरी उंबरा चढता टेका धरी. तो या गवळ्यांच्या घरात त्यांनी खेळतोय, तो सामान्य नाही. त्याला छोटा दिसतो म्हणून सामान्य, छोटा बच्चा समज की हमको, असं लहान दिसतो म्हणून त्यांनी म्हणा, त्याला लहान समजू नका, तो लहान नाही. हा, तो सगळ्या जगाचा बाप आहे, विश्वाला जन्म देणारा, विश्वाचा जनिता म्हणे येशू ख्रिस्ती माता, तो विश्वाचा माय बाप आहे. तो त्यांनी लहान लेकराच्या रूपात आहे आणि लीला करतोय, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून तो फक्त लीला करतो, रांगतोय असं समजू नका. तो रांगता रांगता सुद्धा त्यांनी विशेष कार्य करतोय. काय करतो माहितीये, एक दिवशी रांगत होता अंगणात, परत तो रांगत असताना सोसाट्याचा वारा आला. एवढा वारा आला, सगळीकडे धूळच धूळ पसरली आणि सगळीकडे अंधार झाला. मला दोन गोष्टी झाल्या. असं आहे, भागवतामध्ये थोडेच प्रसंग आलेले आहेत, भगवंताच्या लीला थोड्या वर्णन करून सांगितलेले आहेत, पण त्याच्यामध्ये असुरांना मारण्याची जी लीला आहे ती विशेष असणारी लीला आहे. दोन गोष्टी सांगितल्या बघा, धूळ आली आणि अंधार आला. या दोन गोष्टी, दोन विशेष असणारे भाव सांगणार आहेत. काय भाव सांगतात? धूळ म्हणजे रज आणि अंधार म्हणजे तमगुण. रजगुण आणि तमगुण या दोन गोष्टींचा विस्तार, रजगुण आणि तमगुण त्यांनी वाढला. सोसाट्याचा वारा आला, तो वारा सामान्य नव्हता, तो तुणावर्त नावाचा एक त्यांनी असुर होता. महाराज भागवतकार वर्णन करून सांगतात, दैत्यो नामना तुणावर्त कंस वृत्त प्रणोदिता चक्रवात स्वरूपेन जहारासीनमर्भकम. आरभकाला उचलण्याकरिता तुणावर्त नावाचा असुर त्यांनी आला, सोसाट्याच्या वाऱ्याच्या रूपाने आला. त्यानं भगवंताला त्यांनी उचलण्याचा प्रयत्न केला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, अंगणात रांगत होता आणि रांगता रांगता वारा आला आणि बाळाला उचलून घ्यायचा प्रयत्न केला. आपण बरेच वारे पाहिले असतील ना, एखाद्या वाऱ्यात तुम्हाला लेकू उचलून नेलेलं पाहिलं का वाऱ्याने कधी? किती मोठी वाळवटी होती, लेकू जात का जाणार नाही. मग कसं काय लेकरू उचलून नेलं यानं? त्याचं कारण आहे, लेकरानंच ठरवलं याच्या बरोबर जायचं, हे त्याचं मूळ कारण आहे. लेकरू म्हणलं, हे सामान्य नाही, हा वारा नाही, हा तृणावर्त नावाचा आसूर आहे, देहरहित झाला होता आणि सोसाट्याच्या वाऱ्याच्या रूपाने आला होता. भगवंताला उचलून घेण्याचा प्रयत्न होता. भगवान म्हणले, माझे मामा आहेत, मला फिरायला घेऊन जायचं म्हणतात, मित्रिका कमी करू गेलं पाहिजे. भगवंताने स्वतःचं वजन हलकं केलं. महाराज भगवान उंच त्याच्यावर आकाशात उंच उडू लागले. त्याने स्वतःचं मस्तक प्रगट केलं, मुख प्रगट केलं आणि दाढा प्रगट झाल्या मोठ्या मोठ्या, डोळे मोठे मोठे त्याने बाहेर काढलेले आहेत, केस पिंजारलेले आहेत. आणि आता तो त्याने भगवंताला गिळंकृत करण्याच्या विचारात आहे. देवाने त्याच्यापेक्षा मोठं रूप धारण करून त्याची मांडगुट पकडली आणि फक्त पकडली असं नाही, फिरवायला सुरुवात केली. महाराज मारायला सुरुवात केली, मग आरडाओ टाकू लागला, डोळे फाडू लागला, हातपाय फुटू लागला. या सगळ्या क्रिया त्याच्याकडून त्यांनी होऊ लागल्या, पण भगवान सोडायला तयार नाही. महाराज महत्वाचा विचार आहे, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, त्याचा स्वभावच असा आहे. महाराज त्याने एकदा धरलं की तो सोडत नाही, फक्त धरलं पाहिजे. त्याने एकदा धरलं पाहिजे, त्याने ज्याला धरलं तो त्याला कधीच सोडित नाही. कोणाला तरी माहिती आहे ना जो त्याच्यावर प्रेम करेल. सुरात आपण उपक्रम करताना गेला तर समर्थार्थी, आपण उपक्रम करताना गेला ना महाराज, दैन्य अवस्था भक्तीतली आपण उपक्रम करताना बोललो ना, फक्त देवच पाहिजे, देवाचून दुसरं काही नको, असं ज्याच्या पोटात आहे त्याला सोडित नाही. बाकी ज्यांची 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 धर सोड आहे, ज्याला बायको आवडतील देवही आवडतो, ज्याला ते आवडू नये का महाराज, पण देवाला सहन होत नाही. तुम्ही ऐकता सर्वजण, देवाची सहन शक्ती जरा कमी आहे थोडी. देवाची ना सहनशक्ती सांसारिक लोकांसारखंच आहे बरं का महाराज. देवाचं सुद्धा संसारिकांचं कसं असतं, सांसारिक लोकांना असं वाटतं माझ्या बायकोनं फक्त माझ्यावरच प्रेम करावं, वाटतं की नाही? किंवा बायकांना सुद्धा असं, माझ्या नवऱ्यानं फक्त माझ्यावरच प्रेम करावं असं वाटतं का? माझ्यावरही प्रेम करावं, थोडं शेजारीवर पण करावं असं कोण्याच बाईला वाटतं. वस्तुस्थिती सांगतोय, संसारातल्या लोकांना असं नाही सांगितलं तर कळणार नाही ना महाराज. मग लक्ष बरोबर आहे, वस्तू सांगतोय संसारातल्या लोकांना, जसं संसारातल्या लोकांनी आपल्याशी एकनिष्ठ राहावं असं वाटतं, तसं देवाला सुद्धा वाटतं माझ्या भक्तांना फक्त माझ्यावरच प्रेम करावं, दुसऱ्या कोणावर फक्त माझ्यावर प्रेम, माझ्या भक्तांना फक्त माझ्यावर. म्हणून पतिव्रतेचा भ्रातार प्रमाण अमानारायण पेशा, म्हणून दुसरं कोणीच नाही. तुका म्हणे आता नाही दुसरे, आता दुसरं कोणी नाही. तुका म्हणे अवघी आवरली वासना, आता नारायणा दुसऱ्या पासून काहीच वासना शिल्लक राहणे. मग आता पत्नी आवडत नाही, मुलं आवडत नाही, घरदार आवडत नाही, संसार आवडत नाही, काहीच आवडत नाही, फक्त देव आवडतो. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव त्यांना धरतो आणि धरलं की सोडित नाही, धरलं की सोडित नाही, हा त्यातला भाव आहे महाराज. मग आपल्याला जर त्याने धरावं वाटतं ना तुम्हाला, देवानं तुम्हाला धरावं म्हणून, मग काय करावं लागेल? एवढं कशाला बोललो आधी त्याच्याकरता? तुम्हाला कळतंय सगळं, मला माहिती तुम्ही सगळे जाणकार आहात. कोण आडाने मला सांगा, सगळं कळतं महाराज, फक्त वळत नाही. तुम्हाला तुला फार कळालं का? मी मला सांगितलं, मी प्रयत्न करतोय ना म्हणून तर बोलतोय. महत्वाची गोष्ट आहे, निश्चित प्रयत्न करतोय, आपणही प्रयत्न करावे, महत्वाचं भावे. धरलं त्याचं म्हणकं सोडायला देव आता तयार नाही, हातपाय पडत होता बंद झाले, हातपाय पडले.
डोळे फाडत होता बंद झाले डोळे फाडा, चारडावरडा करत होता थांबला, हातपाय फोडणं म्हणजे कर्म, डोळे फाडणं म्हणजे वृत्ती ज्ञान, आणि आरडाओरडा करणं म्हणजे शब्द ज्ञान. देवानं एकदा असं आपलं असं करून घेतलं की सगळ्यात आधी जीवनात काय थांबतं त्याचं नाव आहे कर्म. नंतर दोन नंबरची गोष्ट आहे महाराज वृत्ती ज्ञान, वृत्ती निवृत्त होते, वृत्ती हे निवृत्त झाली अशी स्थिती निर्माण होते. नंतर आरडाओरडा त्यांनी थांबला म्हणजे शब्द थांबून गेला, आणि आता काहीच बाकीचं शिल्लक नाही, फक्त परमात्मा शिल्लक राहिला, त्याचा उद्धार करू नका. रांगतो आहे म्हणून सामान्य समजू नका, तो रांगतो आहे म्हणून त्याला पाहू नका, तो सामान्य नाही. तो हा गवळ्यांच्या घरी कोण अनंत ब्रह्मांड एक रोमे, तो हा गवळ्यांच्या घरात त्यांनी राहतो आहे आणि रांगतो आहे. फक्त रांगतो असं नाही, रांगता रांगता त्यांनी बलद दंड असणाऱ्या त्यांनी असुरांचा निपात करतो आहे, त्यांना मारण्याचं काम करतो आहे. महाराज वर्णन करून सांगतात, सर्वजण त्याचे पवाडे गाऊ लागले की हा त्यांनी असुरांना मारला. जो आसुरांना मारतोय तो हा गवळ्यांच्या घरी त्यांनी लीला करतोय, म्हणजे याला सामान्य समजू नका. हा त्यांनी हे करू शकतो आणि हा ते करू शकतो, म्हणजे काय, हा रांगू पण शकतो आणि हा आसुरांना पण मारू शकतो, म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या कला आहेत महाराज. तो रांगण्याची कला पण सगळ्या लोकांच्या समोर करू शकतो, आणि तो त्याने बलाढ्य असणाऱ्या आसुरांना पण मारू शकतो. तो सर्वगुण संपन्न आहे, तो सर्व काही करण्याकरता समर्थ आहे, तो पूर्ण अवतार नाही पूर्णोत्तम अवतार आहे. अवतारांचे जे प्रकार आहेत त्याचा अंश 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 कला आवेश पूर्ण आणि पूर्णोत्तम. कोणत्या पूर्णात आहे मला माहित नाही बरं महाराज, तुम्हाला नक्की त्याचा श्लोक माहित असा, आता मला माहित नाही ना, पण एवढंच माहिती सहा प्रकारचे अवतार त्याने असतात, अंश 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 कला आवेश पूर्ण आणि पूर्णोत्तम. श्रीकृष्ण परमात्म्याचा पूर्णोत्तम अवतार आहे, म्हणजे सगळ्या कला त्याच्या अंगामध्ये आहेत, तो सर्व काही करण्याकरिता समर्थ आहे, आणि असं सर्व काही करण्याकरिता समर्थ असणारा तो परमात्मा बालरूप धारण करून गवळ्यांच्या घरी त्याने लीला केलं. Yeah.
Thank you.
काय द्यावे असेल हवे तर आई तुम्हाला काय देऊ का म्हणजे त्या तुमच्याकरता 15 मिनिटं कीर्तन जास्त करतो काय द्यावं आहे की नाही माझ्याकडे काय दुसरं द्यायला आहे नाही करणार चिंता करू नका सयोजकाने आधीच सकाळी आम्हाला फोन केला लवकर या 9:30 आपण कीर्तन सुरू करू आम्हाला वाटलं तुम्ही कोरोनाला घाबरले म्हणून लवकर या म्हणता नंतर दुसऱ्यांदा फोन आला की बऱ्याच दिवसातून आमच्याकडे कीर्तन झालं नाही चांगलं 2-2.5 तास कीर्तन आम्हाला ऐकायचंय त्याच्यामुळे तुम्ही लवकर कीर्तन सुरू करायचं लवकर या मग जरा बरं वाटलं नाही तसं तू विचारत आहे ना खोटं बोलतोय का मी असं आहे असो चांगलं हे जे आपण भजन ऐकलं ना आता हे भगवंताकरता असावं बरं माझं बोलणं सुद्धा देवाकरता असावं हे जर देवाकरता आपण गायलं तुम्ही वाजवत आहात ना हे वाजवणं भगवंताकरता असावं जर हे त्याच्याकरता केलं तर भगवान फार प्रेम देतो मला एक उदाहरण सांगतो फक्त बाललीला मला सांगायच्या 10 मिनिटांमध्ये सांगून थांबणार आहे भगवान एवढं प्रेम देतो महाराज वृंदावनामध्ये एक साधू होते आणि ब्रज रसिक होते महाराज ते काय करायचे वृंदावनाची जी परिक्रमा आहे परिक्रमा मार्ग त्याला झाडून घ्यायचे आणि सगळा परिक्रमा मार्ग झाडायचे ते झाडून घ्यायचे आणि झाडून घेतल्यानंतर तो झाडू त्यांनी झाडून झाडून खराब व्हायचा म्हणजे फार संपून जायचा एवढा एवढा शिल्लक राहायचा आणि नवीन झाडू ज्या वेळेला घ्यायचा त्यावेळी ते काय करायचे पहिला जो झाडून झाडून शिल्लक राहिला झाडू आहे ना आधी त्याला समाधी द्यायची झाडूला आधी समाधी द्यायची मग नवीन झाडू वापरात आणायची सगळे लोक आश्चर्याने पाहिजे बऱ्याच समाधी झाल्या होत्या झाडूच्या समाध्या होत्या फार समाधान वाटलं तुम्ही ऐकतात ना सर्वजण देवाच्या वाटेनं जर त्यांनी झाडणारा झाडू असला तरी भगवंताचं एवढं प्रेम प्राप्त होतं वृंदावनात समाधी मिळाली भगवंताच्या प्रेमाकरता जर भजन म्हणाल भगवंताकरता जर वाजवाल आणि भगवंताकरता जर बोलाल तर भगवान त्याच्या पायाजवळ जागा देईल महाराज दुसरं काय सांगू म्हणून त्यांनी त्याच्या पायाजवळ जागा मिळण्याकरता त्याची सेवा घडली पाहिजे असो भगवान लिला करतोय रांगू लागला रांगता रांगता उभा राहू लागला उभा राहता राहता चालू लागला चालता चालता पडू लागला मित्रांबरोबर खेळू लागला त्याच्या मित्रांची नावं पेंद्या वरद्या वाकुड्या सुदाम सुदाम मधुमंगल मनसू हे सगळे गोपाळ आहेत महाराज मर तुकडे आहेत सगळे गवळ्याच्या घरची पूर पण खायला भेटत नाही का रे म्हणले आमच्या घरी सगळं आहे पण ते सगळं डेरीला जातं आमच्या डेरीला काही शिल्लक राहत नाही मग काय करायचं म्हणजे आपण एक मंडळ स्थापन गुरुदेवानं मंडळ स्थापन केलं चौर्य विद्या प्रसारण मंडळ म्हणजे चोऱ्या करायच्या कुठे चोऱ्या करायच्या म्हणजे आपल्याच घरी जाऊन त्यांनी दही दूध तुपलो आणि खायचं भरपूर चोऱ्या गावामध्ये होऊ लागल्या दही दूध तुपाची चोरी त्या चोरी होऊ लागली गवळणींना कळालं की हे देवाशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही त्याला सांगून खेळवते यालं तरी यारे लागे अहो हे माझ्या मागे मागे आधी देतो पुढं वरी पुढे म्हणाल तो वरी हळूहळू चाला कोणी कोणाशी बोला तो रोज एकाच्या घरामध्ये त्यांनी घुसायचं भरपूर दही दूध तुपलोनी त्यांनी खायचं माठ पालथी घालून पाहती गवळणी तवती पालथी दुधानी म्हणती नंदाची या पुरे आधी चोरी केली खरे चोरी भगवंताने त्यांनी केली यशोदेच्या समोर गारण जावं यशोदेनं त्यांनी गारण ऐकावं पण मान्य करू नये तुम्ही त्यांनी 12 घरच्या 12 ढांगाज आहात मला त्यांनी खोटं सांगता 5 वर्षाची माझे बाळ अंगणी माझ्या खेळे हे त्यांनी यशोदेने कोणतीच आई कबूल करत नाही म्हणाल भरपूर खोड्या भगवान त्यांनी करतोय त्याला पकडून दाखवा म्हणजे रंगे हात जर त्याला पकडलं तर मग त्यांनी आम्ही तुमचं मान्य करू आता हे रंगे हात त्यांनी पकडायचं म्हणजे नेमकं काय करायचं महत्वाचा मुद्दा आहे महाराज भगवान गेले त्यांनी चोरी करण्याकरिता गोपाळांना घेऊन जायचं म्हणजे आधी पाहून येतो तिच्या घरामध्ये घुसले गोपीच्या गेल्यानंतर तिने वेळाच उचलला होता देवाला पकडते म्हणून घरात घुसल्यानंतर त्यांनी इकडे इकडे पाहिलं पण नेमकी गवळण समोरून आली आता काय करायचं लपून बसलं पाहिजे उठला पाहिजे त्याच्या डोके एवढे डेरे होते महाराज मंथन करायचं काही भरलेले डेरे होते इकडे इकडे पाहिलं लपायला जागाच सापडली नाही डेऱ्यातच उडी मारली आणि दबे धरून बसला आणि बसल्यानंतर त्यांनी गवळण आली नेमकी त्याच्यातच तिला मंथन करायचं होतं त्याच डेऱ्यामध्ये रवी आणली आणि वरतून त्याच्या डोक्यावरती रवी घातली आणि मग त्यांनी महाराज अशा पद्धतीनं मंथन करायला लागली आता त्याच्या डोक्यावर रवी होती आणि मंथन करायला त्यांनी सुरुवात झाली ती बऱ्याच वेळापर्यंत मंथन केलं पण ती लोणीच प्रगट होईना म्हणे अनवणी उलवणी शिळवणी घाली ते परे ते लोणी येईना काय झाले कोणी सासूबाई कळे ना मग काय करायचं काहीतरी घोटाळा आहे त्याच्यामध्ये असा विचार केला रवी बाहेर काढून घेतली आणि मग त्यांनी महाराज त्याच्यात हात घातला तिने ते डेऱ्यात आणि हात घातल्याबरोबर याची केस हाताला लागली काय हाताला लागलं म्हणून धरून असं उठवलं असं उभा राहिला महाराज तू आहेस होय म्हणजे मीच आहे ये बाहेर लगेच बाहेर आला तुझी आई म्हणते रंगे हात पकडून दाखवा आता फक्त हात नाही अख्खाच रंगलेला आहेस चल तुझ्या आईच्या समोर घेऊन जाते असं म्हटलं की लगेच ताबडतोब त्याने बाहेर आला आणि आल्यानंतर त्याच्या हाताला तिने असं पकडलेलं आहे आणि फरफटत ओढायला सुरुवात केली म्हणाल आणि ओढत त्यांनी घेऊन जात असताना तो म्हणायचा का की अगं नेऊ नको माझी आई मला मार दिला असं करू नको तुम्हाला नेऊ नको आता कन्हैयाच आहे मला तो लिला कसं सर्व कळाच्याची अंगी सगळ्या कळा त्याच्याकडे आहेत ओढत ओढत न्यायला सुरुवात केली पण चालता चालता सगळ्या गावात आरडाओरडा करत चालली होती
मी पकडला, मी पकडून चालवला सगळं गावात. आता फुगीरपणा म्हणलं की मग तिथंच जावं लागते, दुसरं काय. फार फुगीरपणा, मी पकडला असं त्यांनी वाटलं लागलं. हाताला धरून ओढायला सुरुवात केली. तिला अभिमान झालाय देवाला कळालं. तिचंच पोरग बरोबर चाललं होतं ते द्या. हळू त्यांनी मला स्वतःचा हात काढून घेतला. म्हणजे काकी अगदी एकच हात धरला तर हात तरी बदल असं म्हणून तिने हात बदलायचा त्यांनी प्रयत्न केला. स्वतःचा हात काढून घेतला, तिच्या पोराचाच हात दिला तिच्या हातात. आता त्या पोराचा हात धरला, तिला लांबलचक पदर डोक्यावर घेतला होता. पण या पळाला सुद्धा गेला की मुलीच्या पात्रात उडी मारली. स्वच्छ निर्मळ झाला, दुसरे कपडे घातले, आईच्या समोर गेला. भैया भैया मला कडेवर घे. अरे मी स्वयंपाक करते असं काय करतोस, कारण नाही मला कडेवर घे. म्हणजे झालं काय नेमकं मला तरी सांग. म्हणे गिराई यायला लागले. हनुमती आज तुला नंतर सांगतो मला कडे कडेवर घे. मग तिने त्याला कडेवर घेतलं येशू दिलं. आणि मग हे आली त्यांनी बाहेर येसले बाहेर स्वतःच पोरग होते. मग अगाय मी आहे अगाय बोलते बाबा अगाय मी आहे अगाय मी आहे. कोणत्या माणसाची सोंग आलो नाही कोणाचा आम्ही. हा पण महत्वाचा मुद्दा आहे माझा. त्यांचं नको सांगू, तू कोणाचं सांगू. माझ्याकडे काय सांगायला, त्यांचं सांगताय महाराज. असा दुसऱ्याचा मला आपल्या नावावर विकत जाऊ नये, ज्याचा त्याचा त्याच्याच नावावर विकत जावा. हा महत्वाचा विचार. मग ते त्यांचं त्यांचं त्यांच्याच पद्धतीने सांगतोय. हा महत्वाचा विचार आहे ना. अगं आई मी आहे, आई आई करू नको, शांतपणा करू नको. मला माहिती आहे तू असं नाट्य करीत असतो. येशू त्याच्या समोर गेलीच महाराज, ती लवकर जायचं होतं ना. मग काय काय नाही येशू दे बाहेर आली. येशोदा बाहेर एकटी नाही आली, त्याला कडेवर घेऊन आली. कन्हैयाला कडेवरच कन्हैया होता. म्हणजे काय काम आहे तुझं असं त्यांनी म्हणलं. तिने आपलं वर पाहिलं. वर पाहिल्यानंतर बारकाईने बारकाईने पाहिलं, लक्षात आलं माझं जे काम आहे ते तिच्या कडेवर आहे. माझ्या हातात कोण आहे पाहिलं तर पेंजा. अरे पेंजा तू कधी आला, तुम्हाला पहिल्यापासून मीच आहे. तुम्हाला वडा ताण करते. येशोदांनी बाई मला उशीर झालेला आहे, 12 वाजत आले, सांग तुझं काय काम आहे. दिलं ते परत हात सोडून काय नाही सहज आलते. म्हणजे काय सांगा, ही त्यांनी काम सांगता आलं नाही. अशा कन्हैया अनेक प्रकारच्या लीला करू लागला. कोड्या करतोय आईला विचार केला, फार कोड्या करतोय. 12 ला 3-4 मिनिटं कमी आहेत, काय करावं म्हणून त्यांनी तिने असा विचार केला. आपण गणपतीला नवस करावा केला. गणपतीला नवस, गणपती बाप्पा माझ्या पोरग फार कोड्या करते, याला कोड्या करू देऊ नको. एक महिना देवाने गणपतीचा मान राखला महाराज. कोड्या केला नाही, चोऱ्या केला नाही, तिला वाटलं गुण आला. मग ते नवस कड्याला गेले, पाठीभर मोदक घेतले, सगळं साहित्य त्यांनी नेलं, गणपतीच्या पुढे जाऊन बसले. काहीतरी कुंकू हा हा कुंकू घरी राहिलं म्हणे. कुंकूचा कारण आम्ही घेऊन येते, इथंच थांब म्हणे. असं थांब ठीक आहे म्हणे, थांबतो देऊ. तिथंच थांबला महाराज. मग काय झालं माहितीये, गणपतीच्या समोर जे मोदक ठेवले होते, गणपती बाप्पा पण मोदकाकडे पाहत होते, हा पण पाहत होता. आता मोदक फार चांगले होते ना महाराज. आता भुकाच्या टायमाला मी सांगते चांगलेच वाटणार आपण. महाराज फार चांगले होते, मोदकाकडे पाहिले, घालून घेतला, तोंडात मोदक त्यांनी टाकला. गणपतीने आता त्याचे डोळे आधीच बारीक बारीक आहेत, त्याने बारीक डोळ्याने पाहिले. म्हणजे जाते लेकरू खाई घ्या मोदक काय होतं. त्याला एक खाऊन झाला, दुसरा घेतला, दुसरा खाल्ला, परत गणपती बघायला लागला. आता टेन्शन आलं गणपतीला, दुसरा खाल्ला, तिसरा खाल्ला, आता खायलाच लागला महाराज. आता सगळे मोदक खायला सुरुवात केली. गणपती म्हणला अरे ती मोदक माझ्या करताय. गबरा मला, आता जर जास्त बोलशील तर मोदकांना तिथं पाठवलं तिथंच तुला पाठवेन. महत्वाचा विचार आहे गणपती. टाकला महाराज तोंडात, पुढची कथा पुढे आहे, तेवढी मला सगळी सांगायची नाही, मुद्द्यापुरतं सांगतो. मग गणपती बाप्पा शांत राहिले, सगळे मोदक याने खाऊन घेतले. यशोदामाई आली, तिला सगळ्या गोष्टी दिसल्या, फक्त मोदक नव्हते. अरे पण या मोदक कुठे गेले. आई तुला खरं सांगतो मला, उंदरावर बसून एका मोठ्या पोटाचा त्याने आला, त्याला अशी सोंड होती. आणि तो काय करत होता, एक एक मोदक घ्यायचा, खायचा एक खायचा. आणि मी त्याला म्हणत होतो तू खाऊ नको, माझी आई त्याने काय म्हणेल ना, तुला जर खोटे वाटत असेल आई याला विचार. त्याच्याकडेच हात केला गणपती. तो म्हणत होतो काहीच माहित नाही मला, त्याला माहित होतं कुठे जाणार आहे. मग विचार बकरू लागला, सगळे मोदक खाऊन घेतले. म्हणजे गणपतीला सुद्धा सोडलं नाही महाराज. अशी सगळ्या देवांच्या खोड्या करणारा हा कन्हैया सर्वांना त्यांनी त्रस्त करून टाकला. आई म्हणजे बघ घरी राहायच्या योग्यतेचा राहिला नाही, उद्या जाई म्हणा सगळे घेऊन बोधना. मग सगळ्या गोपाळांना सांगितलं तुम्ही सारे गोपाळ गाया घेऊनही राहणार या. सगळे गोपाळ बरोबर येण्याकरिता निघाले. म्हणून गायी चालल्या वनाप्रती, सर्वजण वनाला छोटी छोटी गय्या छोटे छोटे ग्वाल असं त्यांनी सगळं वर्णन आहे. भगवान वनाच्या दिशेने त्यांनी गेले आणि वनाला गेल्यानंतर त्यांनी महाराज भगवंतांना अनेक खेळ गोपाळांच्या बरोबर खेळ अनेक आसूर भगवंतांना मारलेले आहेत. खेळ खेळून खेळून सर्वजण त्यांनी दमलेले आहेत. 12 त्यांनी वाजायला 2-3 मिनिटं कमी होती अजून. आणि मग त्यांनी महाराज खेळून खेळून दमलेले सगळे गोपाळ म्हणत होते देवा फार भूक लागली रे, कांदीभार पोटीभूक काय कीर्तनाची.
काय खेळायचे सुख, आता काय खेळायचं सुख आहे, खेळमोडा वापरता मग खेळ त्यांनी मोडलेला आहे. खडकावर भगवान जाऊन बसले, खडकी सोडलेल्या मोठा आजीचा दहिकाला गोमटा. मग खडकावर बसले सगळ्या गोपाळांना कमलाकार त्यांनी बसवलं, पानांचं द्रोण तयार केलं, सर्वांचे शुद्र एकत्र केल्या, त्याचा काला केला आणि भगवान स्वतःच्या हाताने त्यांनी अशा पद्धतीने सुगोपाळांना काला वाटवाय. फार सुंदर वर्णन भागवतकार त्यांनी करून सांगतात. हरी विभ्रत वेनम जठरपटयो शृंग भेत्रेचे कक्षे वामे पानो मश्रण कवलंतर फला नेंगुलेषु तिष्ठन मध्ये सुपरि सुरधोहास हे नर्म विस्मय स्वर्गे लोके मिशति भुजे यज्ञ भुक्पाल केले गोपाल कृष्ण भगवान की जय. पाहण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांनी इथपर्यंत हा प्रसंग सांगून झालेला आहे. दोघांमध्ये काला होत असतो, देव आणि भक्तामध्ये देव देवताना दोघाच असतो. भक्तांना बोलवण्याची गरज आहे, मोठ्या प्रेमानं भक्तांचं चिंतन करून आपण पुढील प्रसंग पाहूया. हे ज्ञानेश्वर.